नमस्कार मित्रांनो मी दुर्गेश मकवान डब्ल्यूच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत ऑल ऑफ यू गाईज वेलकम सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आपण या ठिकाणी बघतोय मित्रांनो एम पी तयारी करत असताना आपण पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या एम पी एस सीची जी एक्झाम आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा तर आपल्याला बघायला मिळणार आहे की आता हा एक नवीन पॅटर्नवर आधारित असणार आहे की जी मुख्य परीक्षा आपली डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे आणि त्या अनुषंगाने आता आपल्याला ऑप्शनल विषयही निवडायचा असतो या संदर्भात आपण मागचे काही सेशन्स इथे बघितलेले आहेत जसं मागचे पाच सेशन आपण बघितलेले आहेत आज आपला हा सहावा सेशन आहे की ज्या सहाव्या सेशनमध्ये आपण राज्यसेवा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी नवीन पॅटर्नवर जी आपली आधारित एक्झाम आहे तर यासाठी आपण जिओग्रफी या विषयाच्या संदर्भामध्ये भूगोल विषयाची आपण इथे सखोल इन डिटेल इथे तयारी करतोय आणि जिओग्रफीच्या विषयासंदर्भात आपण इथे ऑप्शनलची तयारी बघतोय ऑप्शनल जिओग्राफी ऑप्शनलची तयारी कशी केली गेली पाहिजे या संदर्भामध्ये पहिल्या सेशनपासून तर पाचव्या सेशनपर्यंत आपण अनेक सारे वेगवेगळे घटक बघितले तयारी कशी करावी ऑप्शनल कसा निवडावा सोबत आन्सर रायटिंग कशी असावी मागच्या सेशनमध्ये आपण काही टॉपिकही बघितलेले होते आजही मी तुमच्यासमोर काही नवीन टॉपिक इथे प्रेझेंट करणार आहे की जेणेकरून तुम्हाला या नवीन टॉपिकच्या संदर्भामध्ये खूप चांगली एक माहिती मिळेल आणि विशेष म्हणजे ऑप्शनल विषयाची तयारी करत असताना एखादा ज्योग्राफीचा टॉपिक बघत असताना त्यामध्ये आपल्याला किती इनडेप्त अभ्यास करावा लागतो तर ह्या अभ्यास पद्धतीमध्येही आपल्याला बदल करावा लागेल आणि आज जो मी सेशनमध्ये टॉपिक तुम्हाला शिकवेल त्यातून तुम्हाला या गोष्टी अॅडॉप्ट करणं खूप इझी होईल की नेमकं परीक्षेची पद्धती कशी असेल म्हणजे प्रश्नांची पद्धती कशी असेल सो त्यासाठी आपण अभ्यास कसा केला पाहिजे या अनुषंगाने मी तुम्हाला प्रश्नांचा एक प्रकार पण देणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं एक मी तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चनही तुम्हाला आजच्या या सेशनच्या मार्फत प्रोव्हाइड करणार आहे म्हणजे जो टॉपिक मी तुम्हाला शिकवेल त्यावर आधारित एक प्रॅक्टिस क्वेश्चन पण मी तुम्हाला देईल आणि नक्कीच तुम्ही तो प्रॅक्टिस क्वेश्चन पण करायचा आहे स्वतःला प्रॅक्टिस होण्यासाठी तुम्हाला त्याचा आन्सर पण लिहिता येईल कारण मी अगोदर तुम्हाला टॉपिक पण शिकवणार आहे आणि जे आज आच, आजच्या सेशनमध्ये तुम्ही अभ्यासणार त्याच्याशी संबंधितच तो प्रश्न असेल त्यामुळे सर्वांनी व्यवस्थितपणे तो टॉपिक सुद्धा या ठिकाणी अभ्यासायचा आहे आता काय असतं की आपण टॉपिक वेगवेगळ्या पद्धतीने बघतोय राईट म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला अनेक मी इन डिटेल घटक इथे क्लिअर करतोय बट आता हे सर्व टॉपिक बघत असताना अभ्यासल्यानंतर म्हणजे आज मी जो सेशन तुम्हाला या ठिकाणी शिकवेल सो so, पूर्ण सेशन बघितल्यानंतर मात्र तुम्ही सर्वांनी तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायला विसरू नका कारण तो माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे ठीक आहे सो so, आता आपण या ठिकाणी जे मी तुम्हाला शिकवेल ना त्याच्या तुम्ही नोट्स काढून घ्या म्हणजे नोट्स काढल्यानंतर तुम्हाला रिव्हिजनसाठीही त्याचा फायदा चांगल्यापैकी होईल आणि फीडबॅक द्यायला विसरू नका बरं मग आता आपण आपला टॉपिक सुरू करूया लेट्स बिगिन टू आवर टॉपिक सो सायक्लोन ही एक अशी संकल्पना आपण बघत असतो ज्याला आवर्त आवर्त म्हणजे आवर्तांची जेव्हाही तुम्ही रचना बघत असतात तर हे एका विशिष्ट प्रकारे आपण म्हणू शकतोय की समुद्रात महासागरीय भागामध्ये असे मोस्ट ऑफ आवर्त निर्माण होताना दिसत असतात की जे आवर्तं हे त्या पर्टिक्युलर भागामध्ये असलेल्या स्थानिक वाऱ्यांनुसार तयार होत असतात तिथले जे काही लोकल विंड्स असतील त्यामुळे आपल्याला हे वारे जे आहेत हे तयार होताना दिसत असतात आणि हेच एक प्रकारचे स्थानिक वारे जर आपण बघितले तर हे एक वादळी स्वरूप प्राप्त करताना दिसत आहेत जे की चक्राकार फिरतात आता तुम्हाला या ठिकाणी हे एक वादळ दिसतंय का समुद्री वादळ म्हणू शकतो किंवा समुद्री आवर्त याला मी म्हणू शकतोय राईट एवरीवन सो so, हे जे एक चक्राकार स्वरूपामध्ये निर्माण झालेलं जे वादळ मला दिसतंय याला आपण आवर्त असं म्हणत असतो किंवा याला प्रत्यावर्त म्हणून आपण बघत असतो बट ह्या आवर्तमध्ये आणि प्रत्यावर्तमध्ये नेमका काय डिफरन्स आहे हा वेगवेगळ्या पॅरामीटर्सने अभ्यासणं गरजेचं आहे कारण ही जी संकल्पना आहे म्हणजे मोस्ट ऑफ टाईम तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला ह्या टॉपिकवर जर प्रश्न येणार असेल तर आवर्त वाऱ्यासंबंधित थोडक्यात त्यावर टिपा लिहा किंवा प्रत्यावर्त वाऱ्यासंबंधित त्यावर थोडक्यात टिपा लिहा किंवा आवर्त आवर्त आणि प्रत्यावर्त यामधील फरक स्पष्ट करा समजतंय आवर्त आणि प्रत्यावर्त यामधील फरक विविध घटकांच्या आधारे स्पष्ट करा मग विविध घटक म्हणजे त्याचं जसं मी बोललो की वेगवेगळ्या पॉईंट्सच्या आधारावर तुम्हाला हे क्लासिफिकेशन म्हणजे याचे हे जे काही डिफरन्स आहे हा डिफरन्स त्या ठिकाणी मेन्शन करावा लागेल की जेणेकरून तुम्हाला ही कन्सेप्ट व्यवस्थित माहिती आहे हे तुम्हाला तिथे प्रेझेंट करणं गरजेचं राहील मग आज मी तुम्हाला आवर्त आणि प्रत्यावर्त हा हा जो पॉईंट आहे हा तुम्हाला मी दोघांच्या डिफरन्स बेसिसवर शिकवणार म्हणजे तुम्हाला आवर्त म्हणजे काय हे पण लक्षात राहील आणि प्रत्यावर्त म्हणजे काय हे पण लक्षात राहील ठीक आहे म्हणजे तुलनात्मक दृष्टीने शिकवतो की दोघांचं कम्पॅरिझनही समजेल आणि इंडिव्हिज्युअल बेसिसवर दोघी कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला समजतील ठीक आहे म्हणजे तुम्हाला दोन्हीही टाईपचे उत्तरं देता येऊ शकतील जर सिंगल आवर्तांच्या संदर्भात आला किंवा स्पेसिफिकली आपण प्रत्यावर्त संबंधित प्रश्न आला तर तोही तुम्ही एक चांगल्यापैकी इथे आन्सर देऊ शकणार सो फर्स्ट ऑफ so, ऑल आवर्त वारे आणि प्रत्यावर्त वारे काय असतात हे थोडंसं टेक्निकली समजून घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला हे डायग्राम बेसिसवर हा पॉईंट जरा पहिल्यांदा फिक्स करून घ्यावा लागेल डायग्राम बेसिसवर ही पूर्ण कन्सेप्ट नेमकं काय आहे हे जर तुम्हाला एकदा व्यवस्थित समजलं तर मग इथून पुढे जे पण मी काही सांगणार आहे ते तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात येऊन जाईल ठीक आहे ओके सो लक्ष द्या आता सगळ्यांना सो so, आता जसं मी बोललो की आपण आता आवर्त वारे ही जी काही कन्सेप्ट या ठिकाणी बघतोय आवर्त वारे ही जी आपण एकंदरीत कन्सेप्ट बघत असतोय सो so, या कन्सेप्ट मध्ये काय गोष्टी येतात आवर्त आणि प्रत्यावर्त कसं ओळखायचं असतंय पहिले इथून सुरुवात होत असते येस yes, डेफिनेटली आशिष आवर्त वारे आणि प्रत्यावर्त वारे हा डिफरन्स जो आहे हा कसा आयडेंटिफाय करायचा समजतंय बर आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही बघणार आवर्त आणि प्रत्यावर्त वाऱ्यांच्या संबंधित जो फॅक्टर मी तुम्हाला या ठिकाणी बोललो तर त्या फॅक्टर रिलेटेड काय काय पॉईंट्स येतात बघा की ओळखायचं कसं आता पहिल्यांदा आपण आवर्त वारे म्हणजे सायक्लोनचा जर मी पॉईंट बोललो तर सायक्लोन कसे आयडेंटिफाय केले जात असतात कसे ओळखायचे की बाबा हा सायक्लोन आहे कशा पद्धतीने ओळखला जाईल की तो एक पर्टिक्युलरली अँटी सायक्लोन आहे त्याचे फीचर्स काय असतात ऍट म्हणजे फीचर्स बेसिसवर तुम्ही त्याला सहज ओळखू शकतात मग आता यामध्ये बघा की सायक्लोन्सचा जो स्ट्रक्चर असतो आता हे सायक्लोन्स फॉर्मेशन जे होत असते ते तुम्हाला दोन्ही गोलार्धामध्ये दोन्ही हेमिस्फिअरमध्ये होताना दिसेल नॉर्दन हेमिस्फिअरमध्ये सुद्धा दक्षिण मध्ये म्हणजे साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये सुद्धा दक्षिण गोलार्ध उत्तर गोलार्ध दोन्ही ठिकाणी आवर्त वारी निर्माण होत असतात किंवा आवर्त सायक्लोन्स ज्याला आपण म्हणतोय तर ते निर्माण होत असतात आणि दोन्ही गोलार्धामध्ये प्रत्यावर्त सुद्धा निर्माण होत असतात की ज्याला आपण अँटी सायक्लोन असं म्हणत असतो की जे दोन्ही ठिकाणी आहेत बट मात्र ॲज पर हेमिस्फिअर म्हणजे गोलार्धनुसार त्याचे वैशिष्ट्य हे वेगवेगळे असतात आणि मग ते ओळखायचे कसे ते तुम्हाला समजून सांगतोय पहिला पॉईंट येतो की आवर्त वारे कसे ओळखायचे आता आवर्त वारे ओळखण्यासाठी इथे मी तुम्हाला दोन पॉईंट देतोय की हा जो एक पहिला पॉईंट मी इथे सॉरी हा जो पहिला पॉईंट मी इथे एक्सप्लेन करतोय आता हा आवर्त वाऱ्यांचा पॉइंट मी तुम्हाला इथे उत्तर गोलार्धाशी संबंधित सांगतोय हा झाला तुमचा उत्तर गोलार्ध ठीक आहे आणि हा जो दुसरा पॉइंट मी इथे खाली एक्सप्लेन करणार आहे हा झाला या ठिकाणी दक्षिण गोलार्ध समजलं ओके सो मग सर आता एक कळलंय की आता आवर्त आणि आवर्तवारी हे पण आवर्तच आहे आणि हे पण आवर्तच आहे मात्र हे उत्तर गोलार्धातले आवर्त हे दक्षिण गोलार्धातले आवर्त, आवर्त आहे आता ह्या आवर्त सायक्लोन्सच्या रिलेटेड पॉईंट बघत असताना इथे स्ट्रक्चर बघा काय आहे सायक्लोन कशा ओळखायचा असतो नेहमी सायक्लोन जेव्हा तुम्ही बघणार तर त्याचा जो सेंट्रल पॉईंट आहे हा नेहमी लो प्रेशर बेल्ट असणार आहे किंवा लो प्रेशरचा असणार आहे हा जो सेंटर स्पॉट दिसतोय का सर्वांना हा नेहमी लो प्रेशर असेल दोन्ही गोलार्धांमध्ये लक्षात आलं का दोन्हीही गोलार्धांमध्ये उत्तर असेल किंवा दक्षिण असेल सायक्लोन जर ओळखायचे आहे तर सेंटर पार्ट लक्षात घ्यायचा सेंटर पार्ट ऑलवेज तुमचा लो प्रेशरचा असणार आहे आणि जो आउटर पार्ट आहे जो बाहेरची बाजूचा भाग तुम्हाला इथे दिसतोय तर ही जी बाहेरची बाजू आहे ही ऑलवेज जास्त दाबाची असणार आहे बाहेरची बाजू ही ऑलवेज जास्त दाबाचीच असणार आहे हे इथे आपण समजून घ्यायचं वाटल्यास तर मी याला नेमिंग करून देतो इथे तुम्हाला दिसतंय का बघा हा लो प्रेशर पॉईंट आहे राईट इथे तुम्हाला बाहेरची बाजू हा हाय प्रेशर पॉईंट आहे बरोबर उच्च वायू दाब बाहेरची बाजू उच्च वायू दाब आहे आणि आतली बाजू जी आहे ही कमी वायू दाब आहे लो प्रेशर तुम्हाला तिथे बघायला मिळत आहे ठीक आहे मग सर हे उत्तर गोलार्धात पण असंच असतं आणि दक्षिण गोलार्धात पण असंच असतंय का असंच असतं यात काही फरक नाही ठीक आहे पहिली गोष्ट क्लिअर झाली म्हणजे आवर्त वारे ओळखण्यासाठी एक सिम्पल स्ट्रक्चर मला समजला की यामध्ये मध्ये फक्त सेंट्रलला तुमचा लोअर प्रेशर बाहेरच्या बाजूला हायर प्रेशर उच्च दाब एवढ्यावरून तुम्ही ओळखू शकतात सहज ओळखू शकतात कारण हे स्ट्रक्चर आवर्त वाऱ्यांचं असतंय ठीक आहे हां त्या दिवशी शिकलोय आपण बरोबर आता ह्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस तुम्ही हे वारे आता उत्तर गोलार्धात बघतात तर उत्तर गोलार्धातलं आवर्त हे चक्राकार स्वरूपामध्ये फिरत असताना अँटी क्लॉकवाइज स्वरूपामध्ये फिरत असतंय अँटी क्लॉकवाइज दिसतंय का बघा अँटी क्लॉकवाइज म्हणजे काय घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने दिसतंय का घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरताय ठीक आहे बरोबर आता हेच वारे जसं मी तुम्हाला त्या दिवशी बोललो होतो की मी तुम्हाला परत एकदा सायक्लोन पॉईंट शिकवणार आहे की ज्यामध्ये मी तुम्हाला अजून याचे डिटेल गोष्टी पण सांगणार आहे आठवते त्या दिवशी त्या दिवशी मी तुम्हाला हाच एक फक्त पॉईंट सांगितलेला होता की जो डिरेक्शन बेसिसवर होता आता तुम्हाला त्या दिवसाची एक रिव्हिजन पण होऊन जाईल आणि तुम्हाला यातले डिटेल घटक पण कळतील म्हणजे दोन्ही पॉईंट तुम्हाला रिवाईज होतील जसं मी बोललो की माझ्या प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला बॅकड सेशनच्या लिंक तुम्हाला लागताना दिसतील की आपण काय अभ्यासलेलो आहे की जे अपकमिंग मध्ये तुम्हाला त्याच्या डिटेल गोष्टी मिळत जातील समजतंय येस हा सो आता जसं मी बोललो की हा अँटी क्लॉकवाईज फिरतोय उत्तर गोलार्धामध्ये सेम स्ट्रक्चर दक्षिण गोलार्धात काय असणार आहे दक्षिण गोलार्धामध्ये मात्र हाच क्लॉकवाईज फिरणार आहे हे बघा दिसतोय क्लॉकवाईज फिरताना हे एवढं सोपं आहे सायक्लोन आणि अँटी सायक्लोन ओळखण्यासाठीची प्रोसेस आता ही सायक्लोनची प्रोसेस आपण बघितली आणि जे काही सायक्लोनच्या रिलेटेड तुम्ही बघतायत त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट घडणार आहे अँटी सायक्लोनच्या संदर्भात एक्झॅक्टली अपोजिट घडणार आहे बरं आता इथे बघा काय दिसलं उत्तर गोलार्धामध्ये की सेंटरला कमी दाब बाहेरच्या बाजूला जास्त दाब वारे जे आहेत हे चक्राकार फिरतायत चक्राकार स्वरूपामध्ये फिरत असताना उत्तर गोलार्धाचा जर मी तुम्ही विचार करतायत या ठिकाणी नॉर्दन साईडला तर हे अँटी क्लॉकवाईज फिरतात आणि हेच जर तुम्ही दक्षिण गोलार्धात बघितलं तर दक्षिण गोलार्धामध्ये हेच वारे तुम्हाला क्लॉकवाईज फिरताना दिसते मग जर याचं स्ट्रक्चर जर आपल्याला कळत नसेल तर स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी तुम्हाला वरच्या बाजूला जसं मी सांगितलं की हे अँटी क्लॉकवाईज फिरत असतात बघा दिसतंय का अँटी क्लॉकवाईज आणि जर दक्षिण गोलार्धामध्ये बघितलं तर हे मला असे क्लॉकवाईज फिरताना दिसत असतात सो हा जो आकार आहे हा जो एस सारखा आकार आहे यावरून तुम्हाला हे लक्षात घेता येऊ शकते की नेमकं उत्तर गोलार्धात त्याची दिशा कशी आहे आणि दक्षिण गोलार्धात त्याची दिशा कशी आहे समजते हा सो ह्या स्ट्रक्चरवरून तुम्हाला ही गोष्ट इथे क्लिअरली समजेल की उत्तर गोलार्धात सायक्लोन्स ऑलवेज अँटी क्लॉकवाईज फिरतात आणि दक्षिण गोलार्धांमध्ये सायक्लोन्स हे ऑलवेज क्लॉकवाईज फिरताना दिसतील आणि सायक्लोन्स कसे आयडेंटिफाय करायचे तर ज्यावेळेस सायक्लोन तुम्ही बघतायत तर सेंट्रल पार्ट ऑफ द सायक्लोन हा तुमचा लोअर प्रेशर असणार आहे आणि त्याचा एक्सटर्नल पार्ट जो आहे बाहेरची बाजू जी आहे हा तुमचा हाय प्रेशर असणार आहे ठीक आहे दुसरी डायग्राम बघूया की जी आता आपल्याला या ठिकाणी प्रत्यावर्त वाऱ्यांच्या संबंधित ज्याला आपण अँटी सायक्लोन म्हणून या ठिकाणी बघतोय तर ही अँटी सायक्लोनची कन्सेप्ट इथे आपल्याला समजेल ठीक आहे इथे का नेमकं काय होतंय की जे मी तुम्हाला आतापर्यंत शिकवलं सायक्लोन संदर्भात सायक्लोनच्या एक्झॅक्टली ऑपोजिट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे जसं की मध्ये सायक्लोन बघितले तेव्हा सेंटरला लो प्रेशर होता इथे मात्र सेंटरला हाय प्रेशर आहे ठीक आहे आणि उत्तर गोलार्ध असू द्या किंवा दक्षिण गोलार्ध असू द्या अँटी सायक्लोन स्ट्रक्चर बघताना त्याचा सेंटर पार्ट हा ऑलवेज हाय प्रेशर असणार आहे आणि त्याचा एक्स्टर्नल पार्ट हा ऑलवेज लो प्रेशर असणार आहे समजतं त्याचा एक्स्टर्नल पार्ट ऑलवेज लो प्रेशर असणार आहे ठीक आहे सर हे तर एकदमच सोपं झालं की आत्ता तुम्ही आम्हाला अगोदर सायक्लोन सांगितलं त्यावेळेसच्या स्ट्रक्चरमध्ये आणि या स्ट्रक्चरमध्ये काही गोष्टींमध्ये फरक आहे जसं इथे सेंट्रल पार्ट हाय प्रेशर आहे एक्सटर्नल पार्ट लो प्रेशर आहे बरोबर की नाही मग हा उत्तर गोलार्धात पण सेम स्ट्रक्चर आहे आणि दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा सेम स्ट्रक्चर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे बर मग सर वाऱ्याची किंवा या सायक्लो अँटी सायक्लोनची दिशा कशी असेल बरं हे चक्र कसं फिरेल आता जे सायक्लोनचं सा स्ट्रक्चर होतं त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट स्ट्रक्चर त्याच्या विरुद्ध तुम्हाला इथे अँटीसायक्लोन बघायला मिळणार आहे मग जर उत्तर गोलार्धामध्ये सायक्लोन हा जर अँटी क्लॉकवाईज असेल तर उत्तर गोलार्धामध्ये अँटी सायक्लोन हा तुमचा क्लॉक वाईज असेल पण मात्र पण मात्र एक लक्षात घ्या सायक्लोन वारे किंवा सायक्लोनचं चक्र हे तुम्हाला आतल्या बाजूकडे जाताना दिसतय दिसतय का आतल्या बाजूकडे जाताना राईट हे आतल्या बाजूला बाहेरच्या जास्त दाबाकडून मधल्या कमी दाबाकडे हे चक्र फिरत आहे पण मात्र अँटी सायक्लोनचं स्ट्रक्चर बघितलं तर हे आतल्या जास्त दाबाकडून बाहेरच्या बाजूला तुम्हाला बाहेरच्या बाजूला दिसेल की जे क्लॉकवाईज फिरताना दिसत आहे हा मात्र यातला मोठा फरक आहे हे तुम्ही इथे समजून घ्या कळत आहे सायक्लोन आणि अँटीसायक्लोन मधला हा एक मेजर डिफरन्स तुम्हाला दिसेल की जो डिरेक्शन आहे त्याचा मुव्हिंग मुव्हिंग डिरेक्शन आपण ज्याला म्हणू शकतो त्याची फिरण्याची जी रचना आहे ही तुम्हाला प्रत्यावर्त वारे अँटीसायक्लोनची तुम्हाला बाहेरच्या बाजूला कमी दाब असल्यामुळे आतल्या भागाकडून हे चक्र तुमचं बाहेरच्या बाजूला फिरताना दिसणार आहे ठीक आहे सर हा एक पॉईंट कळला मग सर दक्षिण गोलार्धात काय होईल दक्षिण गोलार्धात पण सेम स्ट्रक्चर की जे आवर्त वाऱ्यांसोबत घडलेलं होतं की मधल्या बाजूला वारे जात होते बट ते क्लॉकवाईज जात होते इथे तुमचे बाहेरच्या बाजूला जातील बट ते अँटी क्लॉकवाईज जातील हे झालं तुमचं साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये हेच वारे तुमचे बघा तुम्हाला दिसतंय का अँटी क्लॉकवाइज स्वरूपामध्ये समजतंय हे तुम्हाला अँटी क्लॉकवाईज स्वरूपामध्ये हे सगळे वारे वगैरे जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसतील हे आपण समजून घ्या बरं मला सांगा प्रत्यावर्त वारे म्हणजे अँटी सायक्लोन ओळखण्याचा सिम्पल पॉईंट सेंट्रलला जास्त दाब बाहेर कमी दाब वारे चक्राकार वाहतात ठीक आहे बरं सर एवढं स्ट्रक्चर आम्हाला कळलं आता जसं उत्तर गोलार्धामध्ये हे वारे बाहेरच्या बाजूला फिरतात बघा बाहेरच्या बाजूला तुम्हाला क्लॉकवाईज स्वरूपामध्ये आणि खालच्या बाजूला तुम्हाला अँटी क्लॉकवाईज स्वरूपामध्ये हे वाऱ्यांचं स्ट्रक्चर बघायला मिळतं सो इथे हा तुमचा एस आकार दिसतोय इथे तुमचा उलटा एस दिसतोय कारण उत्तर गोलार्धामध्ये अँटी सायक्लोन वारे हे तुमचे क्लॉकवाईज फिरतील बाहेरच्या बाजूला ठीक आहे बाहेरच्या बाजूला आणि दक्षिण गोलार्धामध्ये हे वारे जे आहेत हे आपल्याला अँटी क्लॉकवाईज फिरताना दिसतील बाहेरच्या बाजूला समजतंय सो हा त्याचा एकंदरीत स्ट्रक्चर आपण लक्षात ठेवायचा बरं आता इनिशियली मला एक सांगा की तुम्हाला हे स्ट्रक्चर कळलं का म्हणजे एक बेसिक घटक याचा ऑलरेडी तुम्हाला समजला की आवर्त कसे असू शकतात आणि प्रत्यावर्त कसे असू शकतात बरोबर सायक्लोन्स आणि अँटी सायक्लोन आता ह्या सायक्लोन्स आणि अँटी डिफरन्स आपण बघूया म्हणजे तुम्हाला सायक्लोन एक वेगवेगळ्या पॅरामीटरवर समजेल आणि अँटी सायक्लोन एका वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर समजेल ठीक आहे बरं मग आता याच्यातला एक प्रॉपर डिफरन्स तुम्हाला मी समजून सांगतो बरं आता या डिफरन्सकडे व्यवस्थित लक्ष द्या इथे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे एक आहे तुमचा हा सायक्लोन पार्ट आणि दुसरा आहे तुमचा अँटी सायक्लोन पार्ट जसं मी बोललो की सायक्लोनलाच आपण आवर्त वारे असं म्हणत असतो आणि अँटी सायक्लोनलाच आपण प्रत्यावर्त म्हणून लक्षात ठेवत असतो आता त्याचं स्वरूप तर तुम्हाला कळलंय बट मी जसं बोललो की त्याचा डिफरन्स आता वेगवेगळ्या ऍस्पेक्टने आपल्याला बघायचा आहे की त्याचा डिफरन्स काय आहे त्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे सो so, सायक्लोन कशाला म्हटलं जातं वॉट इज सायक्लोन सायक्लोनचा जर तुम्ही एक प्रॉपर डेफिनेशन बघितला तर त्याचं डेफिनेशन समजून घ्या म्हणजे तुम्हाला पॉइंट व्यवस्थित कळेल बर सायक्लोन काय आहे सायक्लोन मीन्स अ लार्ज स्केल मास, दॅट रोटेट अराउंड लो प्रेशर सेंटर म्हणजे काय की असा एक असा मास आपण म्हणू शकतोय की जो विस्तृत स्वरूपाचा मास आहे की जो सेंटरला लो प्रेशर असणाऱ्या भागाकडे मूव्ह होतोय किंवा रोटेट होतोय फिरतोय चक्राकार फिरतोय ठीक आहे अ लार्ज स्केल मास आता बघा मी जसं तुम्हाला बोललो की एअरमास या शब्दाचा मीनिंग काय आहे तर तुम्हाला इथे इन ब्रॅकेट मी तो दिलेला आहे बॉडी ऑफ एयर एअर विथ युनिफॉर्म टेम्परेचर अँड ह्यूमिडिटी जसं मी तुम्हाला काल एअरमास कन्सेप्ट शिकवली राईट काल मी तुम्हाला मास शिकवलं एअरमास मीन्स काय आहे बरं याचा अर्थ एअरमान्स म्हणजे सर तो वायुराशी म्हणायचं आहे का तुम्हाला ऍबसिल्युटली कॉल आपण हा टॉपिक बघितलाय की एक अशा प्रकारची विस्तृत मोठी वायुराशी तुम्ही म्हणू शकतात की दॅट रोटेट्स अराउंड द लो प्रेशर सेंटर सेंटरला लो प्रेशर असणाऱ्या भागामध्ये आपल्याला ही वायुराशी जी आहे ही फिरत असताना दिसते त्याला आम्ही सायक्लोन म्हणत असतो सो so, धिस इज द पॉईंट दिसला का सेंटर पार्टला तुमचा लो प्रेशर आहे आणि त्यालाच तुम्ही इथे सायक्लोन म्हणून लक्षात ठेवताय दॅट रोटेट अराउंड चक्राकार इथे लक्षात ठेवा रोटेट अराउंडचा अर्थ तुम्ही इथे लक्षात ठेवू शकतात की हे तुमचे चक्राकार फिरत असता चक्राकार इथे फिरताना दिसेल बरं आता लो प्रेशर सेंटर म्हणजे काय अर्थ होतो त्याचा मी इथे मिनिंग तुम्हाला इन ब्रॅकेट दिलेला असतोय हे पण तुम्ही लक्षात घ्या जे इंग्लिश मिडियमवाल्यांना वाटतं की सर ते आमच्यासाठी सुटेबल वाटत नाहीये सो तुम्ही जरा लक्ष द्या जास्त करून या ठिकाणी कारण तुमचाही विचार इथे जास्त केला जातोय याचं तुम्ही भान ठेवा जरा कळतंय येस yes. सो so, ज्याला ज्याला प्रॉब्लेम येतोय त्याने समजून घ्या की दॅट रोटेट अराउंड अ लो प्रेशर सेंटर मग लो प्रेशर सेंटरचा मिनिंग काय की एरिया ह्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटत पण हे कंटेंट बनवायलाही तेवढे हेक्टिक असते हे तुम्ही समजून घेत जरा तुम्हाला वाटतं की काही नाही सर एकदम सिम्पलमध्ये आम्हाला तुम्ही असंही सांगा तसंही सांगा बट इच पॉईंट तुम्हाला तो मिनिंगही समजावा यासाठी तिथे मिनिंगही मेन्शन करणं आणि त्या प्रकारचा कंटेंट बनवणं हे तुम्हाला जरा इझी वाटत असेल बट इट्स नॉट अ इझी थिंग हे तुम्हीही समजून घेत चला काही गोष्टी समजते कारण तुम्ही लाईक uh, ऑर्डर like देणं ती गोष्ट वेगळी असते पण तुमच्यापर्यंत कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करून तो कंटेंट डिलिव्हर करायचं हे तुमच्यापेक्षा जास्त विचार आम्हाला करायला लागतो हे तुम्ही समजा तुम्ही बोलून मोकळे होऊन जातात की नाही सर हे असं पाहिजे तसं पाहिजे बट तुमच्यासाठी सगळा विचार करूनच हे सगळं प्रोव्हाइड केलं जातं याचाही तुम्ही विचार करत चला जरा समजतंय ठीक आहे बरं सो so, आता याच्यामध्ये लो प्रेशर सेंटर एरिया काय असतो so, एरिया व्हेअर द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज लोअर दॅन द इट्स सराउंडिंग की हा सेंटर पार्टला असा भाग आहे की जिथलं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जे आहे हे आजूबाजूच्या घटकांपेक्षा सेंटरला तुमचं कमी दाब असणार आहे सेंटरला कमी दाबाचं से क्षेत्र आहे सो असा तो भाग आपण इथे कन्सिडर करायचा जिथे तुम्हाला आवर्त वारे इथे तयार होताना दिसेल जसं मी बोललो की जर समजा सेंटरला तुम्ही म्हणतायत की सर लो, लो प्रेशर बेल्ट आहे बरोबर मग सेंटरला लो प्रेशर बेल्ट आजूबाजूला जास्त दाब अच्छा तुम्ही आता आम्हाला डायग्राम दाखवली ती बरोबर होती का बघा बरं मग ही काय वाटतं जो पॉइंट मी एक्सप्लेन करतोय तो तुम्हाला इथे समजतोय सो so, दुसरी कन्सेप्ट की ते प्रत्यावर्त काय असतं इथे तुलनात्मक पद्धतीने शिकवतो म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी इथे समजून जातील ठीक आहे आता प्रत्यावर्त वारे म्हणजे अ लार्ज स्केल ऑफ मास दॅट रोटेट्स अराउंड हाय प्रेशर सेंटर आता हा तुमचा मास असाच आहे जो लार्ज स्केल मधलाच आहे जो विस्तृत प्रमाणामधलाच वायू राशी आहे इट रोटेट द अ लार्ज स्केल ऑफ एअरमास दॅट रोटेट्स अराउंड द हाय प्रेशर सेंटर इथे मात्र तुमचा हाय प्रेशर सेंटर आहे म्हणजे सेंटर पार्टला जर आपण बघितलं तर सेंटर पार्टला तुमचा हाय प्रेशर दिसणार आहे आणि हा एअरमास त्या सेंटर पार्टमध्ये हाय प्रेशर असलेल्या भागाशी रोटेट करत असतोय समजतंय मग आता इथे घडत असताना काय घडणार आहे की एरिया व्हिअर द अॅटमॉस्फिअरिक प्रेशर इज हायर देन इट्स सराउंडिंग हाय प्रेशर सेंटर म्हणजे काय की सेंटर पार्टला तुमचं हाय प्रेशर आहे अच्छा ठीक आहे बघा बरं आता मग हे अँटी सायक्लोनचं स्ट्रक्चर की सेंटर पार्टला हाय प्रेशर आहे आणि त्याच्या सराउंडिंगला तुम्हाला हे रोटेट होताना दिसतंय कारण त्याचा सराउंडिंग पार्ट हा लोअर प्रेशरचा क्रिएट झालेला आहे सेंट्रल पार्ट हा हायर प्रेशरचा क्रिएट झालेला आहे सो so, या बेसिसवर आपल्याला ही संकल्पना इथे समजून घेता येते की इथे तुम्हाला हे डेफिनेशन कळले की व्हॉट इज सायक्लोन अँड व्हॉट इज अँटी सायक्लोन यातला तुम्हाला एक डेफिनेशन बेसिसवर त्याचा डिफरन्स तुम्हाला आयडेंटिफाय झाला ठीक आहे बरं सर मग सायक्लोन्स आणि अँटी सायक्लोन्समध्ये सा आम्हाला हे जर अजून डिटेलमध्ये बघायचं असेल तर काय बघता येईल की इथे तुम्हाला रोटेशन लक्षात घ्यायचं आहे पण हे रोटेशन पॉईंट मी इथे लगेचच दोन पॉईंटने सांगतोय तुम्हाला की एक रोटेशन आहे तुमचं साऊदर्न पॉइंटचं एक रोटेशन जे तुम्हाला इथे दिसतंय ते तुमचं उत्तर गोलार्धाशी संबंधित दिसणार आहे आणि एक तुमचं साऊदर्न हेमिस्फिअर जे तुमचं दक्षिण गोलार्धाशी संबंधित आहे आता तुम्ही मोस्ट ऑफ पॉईंट जर तुम्ही नोटीस करत असाल तर जे मी तुम्हाला डायग्राम मध्ये एक्सप्लेन केलं सुरुवातीचे पॅरामीटर्स हे त्या अनुषंगानेच आहे की जे डायग्राम आपल्याला स्पष्ट करत होती की त्याचं उत्तर गोलार्धात त्याची दिशा कशी आहे दक्षिण गोलार्धात त्याची दिशा कशी आहे हे आपण तिथे बघितलं आहे हा समजतंय हा तुम्हाला दिसतील व्हिडिओ तुम्ही सर्च करू शकतात ते ते तुम्ही बघा ते वाटलं असतं युट्यूबवर तुम्हाला जर म्हणजे ही कन्सेप्ट अशी जर नसेल समजेल तर तुम्ही युट्यूबवर तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की सायक्लोन आणि अँटी सायक्लोन कसे दिसतात मध्ये जसं मी ऑलरेडी तुम्हाला इमेज दाखवलेली आहे मला नाही वाटत याच्यापेक्षा वेगळं काही तुम्हाला दिसेल फक्त ही मुव्हिंग इमेज दिसेल तुम्हाला की हे चक्र फिरतंय एवढंच फरक असेल फक्त ठीक आहे सायक्लोन्स आवर्तं त्यांचं नॉर्दन हेमिस्फिअर म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये मुवमेंट कसं आहे काउंटर क्लॉकवाईज काउंटर क्लॉकवाईज हा एक अजून शब्द आहे आणि अजून एक पॉईंट येतो त्याच्यामध्ये की मुवमेंट अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ क्लॉक हँड्स काउंटर क्लॉकवाईज चा मिनिंग काय होतो तेही तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे म्हणजे हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतायत घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला हे उत्तर गोलार्धात फिरताना दिसतात मग घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला हे उत्तर गोलार्धात फिरताना दिसतात बघा बरं हे अँटी क्लॉकवाईज आहे का हे अँटी क्लॉकवाईज आहे बरोबर की हे अँटी क्लॉकवाईज आहे येस आता सो ह्या गोष्टीमध्ये आपण बघू शकतो की हे जर अँटी क्लॉकवाईज फिरतायत तर तेच आपल्याला दुसऱ्या गोलार्धामध्ये कशा पद्धतीने दिसतील किंवा आपण प्रत्यावर्त वाऱ्यांचं पहिल्यांदा कन्सेप्ट बघूया की उत्तर गोलार्धामध्ये आवर्त वारे हे मला काउंटर क्लॉकवाईज दिसतील या प्रकारे दिसतील बरोबर का ऑल ऑफ यू गाईज बरोबर आहे का हे स्ट्रक्चर हे जे डायग्राम मी या ठिकाणी काढली तर ही तुम्हाला व्यवस्थित समजली का बघा बरं हे जे मी चक्र इथे काढलं हे बरोबर काढलंय आहे का चुकीचं आहे आन्सर द्या येस ऑर नो येस दॅट्स अ ग्रेट थिंग आणि आता बघा बरं मी जे काढतोय ते बरोबर आहे का या दोघांपैकी कोणतं बरोबर आहे ते सांगा लक्षात घ्या पहिली जी डायग्राम आहे त्याचा अर्थ असा होईल की मधल्या बाजूला जास्त दाब आहे बाहेरच्या बाजूला कमी दाब आहे बट आपलं सायक्लोन स्ट्रक्चर काय आहे अराऊंड अ लो प्रेशर सेंटर सेंटरला लो प्रेशर आहे बाहेरून जास्त दाब आहे म्हणून वारे बाहेरून सुरुवात होतील मधल्या बाजूला यायला म्हणून सेकंड डायग्राम परफेक्ट आहे फर्स्ट जी आहे ती चुकीची आहे सो या पद्धतीने ही आपल्याला समजलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी बघतोय हे इथे लक्षात ठेवा काय काय झालं हे अब फालतू यार सिस्टम है ठीक है so, सो ही जी डायग्राम मैं तुम्हारा यठिका दाखली सो यामध्ये हे तुम्हाला कळलंय की इथे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे की जो सेंटर पार्ट आहे आवर्तचा तो लो प्रेशर आहे प्रत्यावर्तचा हाय प्रेशर आहे सेंटरला ठीक आहे सो एवढा पार्ट जरा लक्षात ठेवा बाकी हे तुमचं उत्तर गोलार्धात काय घडतं आणि दक्षिण गोलार्धात काय घडतंय हे तुम्ही समजून घेतलंय ठीक आहे बर आता आवर्त वारे उत्तर गोलार्धात कसे ते समजलं प्रत्यावर्त वारे उत्तर गोलार्धात कसे आहे ते समजून घ्या हा सो क्लॉकवाईज पॉइंट जर आपण बघितलं तर अँटी क्लॉक अँटी सायक्लोन जे आहे जे प्रत्यावर्त आहेत हे उत्तर गोलार्धामध्ये क्लॉकवाईज फिरतील बरोबर फिरतायत का बघा बरं अँटी सायक्लोन उत्तर गोलार्धामध्ये क्लॉकवाईज फिरतात बरोबर आहे सेंटरला त्याचा हाय प्रेशर असतोय एक्स्टिरियर पार्ट जो आहे तो त्याचा पूर्ण लो प्रेशरचा दिसतोय सो येस सर so, yes, हे पण आम्हाला बरोबर समजतंय की आता क्लॉकवाईज मुवमेंट काय की द मुवमेंट इन द डायरेक्शन ऑफ क्लॉक हँड घड्याळाचे काटे ज्या दिशेला फिरत असतात सो त्याच अनुषंगाने मला हा पूर्ण स्ट्रक्चर जो आहे हा इथे बघायला मिळत असतो क्लिअर आहे हा सो ह्या गोष्टी आपण इथे समजून घ्यायच्या की नेमकं तिथे मुवमेंट कसं होतंय आणि त्या मुवमेंटशी रिलेटेड आपल्याला काय पॉईंट इथे अभ्यासायला मिळतो बरं ठीक आहे सर मग रोटेशन जे आहे हे दक्षिण गोलार्धातलं पण सांगा मग दक्षिण गोलार्धामध्ये आता तुम्हाला दिसेल की सायक्लोन जे आहेत हे दक्षिण गोलार्धामध्ये क्लॉकवाईज फिरताना दिसतील घड्याळाच्या काट्याच्या दिशेनुसार फिरतील आता एक काम करा मी तुम्हाला प्रत्येक वेळेस ती डायग्राम नाही दाखवणार आता कळतंय आता तुम्ही ती स्वतः डोक्यामध्ये रिकॉल करायची आहे समजते आता मी तुम्हाला परत डायग्राम दाखवणार नाही समजते आता तुम्हाला मी फक्त पॉईंट एक्सप्लेन करेल इमेज जी आहे वाटल्यास तर मी तुम्हाला एकदा परत दाखवून देतो तुम्ही एक नजरेमध्ये कैद करून घ्या त्या इमेजला म्हणजे तुम्हाला इन फ्युचरमध्ये जेव्हाही या टॉपिक रिलेटेड काही प्रश्न आलाच तर तुम्हाला ते इमॅजिन झालं पाहिजे त्या गोष्टी रिकॉल झाल्या पाहिजे सो पहिला पॉईंट इथे जो दाखवतोय मी हा आहे तुमचा पूर्ण सायक्लोन स्ट्रक्चर ठीक आहे बरं आता दुसरी इमेज मी या ठिकाणी दाखवतो ती म्हणजे अँटी सायक्लोन स्ट्रक्चर ठीक आहे सो हा अँटी सायक्लोन स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसतोय की जो तुम्ही एकदा तुमच्या नजरेत कैद करा डोक्यामध्ये फिक्स ठेवा बर आता परत परत मग कसं की इमेज नाही दाखवणार मी तुम्हाला आता डायरेक्टली पॉईंट एक्सप्लेन करेल बर अँटीसायक्लोन दक्षिण गोलार्धामध्ये काउंटर क्लॉकवाईज फिरतात काउंटर क्लॉक लाच एक सिमिलर वर्ड आहे अँटी क्लॉकवाईज ठीक आहे अँटी क्लॉकवाईज सो तो तुम्हाला इथे पार्ट लक्षात ठेवायचा आहे की अँटी सायक्लोन सेंटरला तुमचं हाय प्रेशर आहे आणि साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये तो अँटी क्लॉकवाईज फिरत असतो बरं ठीक आहे आता ह्या पूर्ण भागामध्ये नेमकं प्रेशर कसं असतंय लक्षात आलं का म्हणजे सायक्लोन जेव्हा तयार होतोय तर सायक्लोन हा केव्हा तयार होईल की ज्या वेळेला लो प्रेशर जो आहे म्हणजे लो अॅटमॉस्फिअरिक प्रेशर ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुमचे सायक्लॉन फॉर्म्स होत असतात ज्या वेळेला लो अॅटमॉस्फिअरिक प्रेशर असेल वातावरणामध्ये ज्या वेळेस कमी दाब तयार झालेला असेल त्यावेळेला तुम्हाला सायक्लोन फॉर्मेशन दिसेल लिहून घ्या वाटल्यास तर म्हणजे जेणेकरून तुम्हाला उत्तर लिहिताना या गोष्टी कामात येतील समजतंय सो इथे नेमका पॉइंट काय की प्रेशर कसा असणार की ज्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र असेल वातावरणीय दाब जो आहे अॅटमॉस्फिअरिक प्रेशर लो प्रेशर असेल तर त्यावेळेस तुमचं सायक्लोन फॉर्मेशन होणार अॅटमॉस्फिअरिक प्रेशर ज्यावेळेस हाय प्रेशर असेल त्यावेळेस तुम्हाला मात्र अँटी सायक्लोन फॉर्म होताना दिसतील ज्याला आपण म्हणू शकतो की जास्त दाब वातावरणीय वातावरणीय हाय प्रेशर ज्यावेळेस तयार होताना दिसेल हाय अॅटमॉस्फिअरिक प्रेशर ज्यावेळेस क्रिएट होतील त्यावेळेस सायक्लोन फॉर्मेशन घडून येईल सो so, हे वैशिष्ट्य हे, हे त्याच्यातले दोघांमधले फरक मी तुम्हाला सांगतोय म्हणजे आता कधी कधी काय होतं की असा हा जो पॉईंट आपण कन्सेप्च्युअल बघतोय तर ह्या पॉईंटवर तुम्हाला प्रिलिम्सला फॅक्च्युअल क्वेश्चन किंवा विधानात्मक प्रश प्रश्न ज्याला आपण म्हणतोय की योग्य कोणतं आहे अयोग्य कोणतं आहे या टाईपचेही क्वेश्चन्स तुमचे तयार होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला या पॉईंटकडे त्या अनुषंगाने बघावं लागेल समजलं बरं दुसरा पॉईंट आपण का आता बघूया दुसरे पॅरामीटर्स काय काय आहेत बरं आता यामध्ये विंड मुवमेंट कसं होत असतंय हवेची हालचाल या ठिकाणी कशी होत असते ते या ठिकाणी आपल्याला बघायचंय विंड मुवमेंट हवेची हालचाल मध्ये कशी होत असते आणि प्रत्यावर्त मध्ये कशी होत असते आवर्त मध्ये जर बघितली इनवर्ड टुवर्ड द सेंटर इनवर्ड टुवर्ड द सेंटर मीन्स तुम्हाला सेंटरकडे याची हालचाल होताना दिसेल सेंटरकडे जसं मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलं की ऑल सायक्लोन्स मग तो नॉर्दर्न हेमिस्फिअर असो किंवा साऊदर्न हेमिस्पियर असो हो हो तो सेंट्रल पार्ट कडे जात असतो कारण सेंट्रल पार्ट लो प्रेशर आहे आउटर पार्ट हाय प्रेशर आहे म्हणून त्याचा विंड मुवमेंट जो आहे हा तुमचा कसा असणार आहे हा तुमचा सेंटरकडे जाणारा असणार आहे दिसतंय का बघा बरं ऑल ऑफ यू गाईज हा सेंटरकडे जाणारा मुवमेंट तुम्हाला दिसतोय बरोबर आहे हा सो इनवर्ड ज्याला आपण म्हणू शकतो की क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज मग आता उत्तर गोलार्धामध्ये आणि दक्षिण गोलार्धामध्ये क्लॉक अँटी क्लॉक ते तुम्हाला समजलं बट हा सेंटर पार्टकडे जाताना दिसेल मला ठीक आहे बर ज्याला आपण कन्व्हर्जन्स म्हणू शकतो ठीक आहे आणि आउटवर्ड जो असेल तो अँटी सायक्लोन असेल की जो आउटवर्ड फ्रॉम द सेंटर की जो सेंटरमधून बाहेरच्या दिशेला फिरणारा चक्र तुम्हाला दिसेल मग त्याला डायव्हर्जन्स म्हणून आपण बघू शकतो समजते डायव्हर्जन्स म्हणजे आतून बाहेर वेगळं होत आहेत ते समजलं आणि इथे आतल्या बाजूला कन्व्हर्जन्स घडून येतो म्हणजे ते इनवर्ड डिरेक्शनला येत आहेत आणि हे आउटवर्ड डिरेक्शनला जात आहेत सो इनवर्ड जे आहेत ते सायक्लोन्स आहेत आउटवर्ड जे आहेत ते अँटी सायक्लोन्स आहेत ठीक आहे कळलं सर्वांना आणि त्यासाठी एक टेक्निकल वर्ड वापरला जातो की जो इनवर्ड डिरेक्शनला आहे त्याला कन्व्हर्जन्स हा शब्द आहे आणि जे आउटवर्ड डिरेक्शनला आहे त्याला डायव्हर्जन्स हा वर्ड आहे समजताय का सर्वांना व्यवस्थित ओके पुढचा पॉइंट की सर यामध्ये नेमकं वेदर कंडिशन काय बदलत असते वेदर कंडिशन मीन्स काय असतं की ही हवेची एक अल्पकालीन स्थिती काय असते हवेची अल्पकालीन स्थिती ही काय असणार आहे वेदर वेदर म्हणजे काय की हवेच्या एक स्मॉलर टाईम पिरियडसाठी घेतलेला एक आढावा आपण म्हणू शकतो मग हा जो स्मॉलर टाईम स्केलसाठी घेतलेला आढावा की ज्याला आपण वेदर कंडिशन हवेची अल्पकालीन स्थिती काय बदलत असते सायक्लोन्स फॉर्म होत असताना आणि अँटी सायक्लोन फॉर्म होत असताना दोघांमधला फरक काय सो वेदर कंडिशनचा विचार जर केला तर तुमचं सायक्लोनमध्ये असोसिएटेड विथ स्टॉर्मी अँड वेट वेदर ज्यामध्ये तुम्हाला वादळी आणि तुम्हाला आर्द्र हवामान बघायला मिळत असतं वादळी आणि आर्द्र हवामान बघायला मिळत असतं ज्याला इंग्लिशमध्ये आपण असोसिएटेड विथ स्टॉर्मी अँड वेट वेदर म्हणत असतो ज्यावेळेस सायक्लोन फॉर्म होत असतं वेदर कंडिशनमध्ये त्यावेळेस तुम्हाला स्टॉर्मी आणि थोडंसं वेट वेदर बघायला मिळेल वादळी दिसेल आणि थोडंसं ओलावा तुम्हाला जाणवेल आर्द्र हवामान तिथे जाणवेल जरा मग यामध्ये स्टॉर्मी अँड वेट वेदर कंडिशनचा पॉईंट बघितला तर अनस्टेबल ऍटमॉस्फिअरी कंडिशन लिडिंग टू द रेन अँड थंडरस्टॉर्म आता ही जी सिच्युएशन आहे ही थोडीशी अस्थिर आहे लक्षात आलं का ही थोडीशी अस्थिर सिच्युएशन तयार होत असते अनस्टेबल सिच्युएशन तयार होत असते की ज्या अनस्टेबिलिटीमुळे तुमचं रेन फॉर्मेशन होत असते आणि हे रेन फॉर्मेशन तुमचं थंडरस्टॉमच्या स्वरूपामध्ये असते थोडस जरा गडगडाटी स्वरूपाचं असतंय तुम्हाला ठीक आहे म्हणजे विजांचा कडगडाट गडगडाट सगळंच तुम्हाला बघायला मिळत असतंय सो so, हे त्या पॉइंटने तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा सायक्लोन फॉर्म होत असतं सायक्लोन फॉर्म होत असताना वेदर कंडिशन मध्ये असा बदल दिसतो की थोडस वादळी स्वरूप तयार होईल समजतंय सो त्याला तुम्ही फक्त मी तो पर्यायी इंग्लिश शब्द सांगितलं त्याला तुम्ही मराठी पर्यायी शब्द गरज नाहीये त्याला कारण तो फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे की आतल्या बाजूने चक्राकार फिरणं आणि बाहेरच्या बाजूने चक्राकार फिरणं हा त्याचा मराठी वर्ड आहे ठीक आहे हा पुढचा पॉईंट अँटीसायक्लोन ज्या वेळेस फॉर्म होत आहेत अँटीसायक्लोन तर अँटीसायक्लोन फॉर्म होत असताना वेदर कंडिशन काय असेल हवेची साधारण अल्पकालीन स्थितीत काय बदल होतो का हे जर बघितलं तर असोसिएटेड विथ क्लिअर अँड काम वेदर इथे तुम्हाला स्वच्छ आणि तुम्हाला शांत हवामान बघायला मिळेल स्वच्छ आणि शांत जी की स्थिर सिच्युएशन आहे स्थिर स्थिर मीन्स स्टेबल अॅटमॉस्फिअरी कंडिशन विथ लिटिल टू नो प्रेसिपिटेशन याच्यामध्ये मात्र तुम्हाला जर बघितलं तर स्थिर हवामान बघायला मिळेल जसं मी इथे बोललो की इथे तुम्हाला वादळी पर्जन्य बघायला मिळणार इथे तुम्हाला वादळी पर्जन्य दिसेल आणि इथे तुम्हाला स्थिर हवामान स्वच्छ हवामान शांत हवामान दिसेल कि स्टेबल ऍटमॉस्फिअरिक कंडिशन विथ द लिटिल टू नो प्रेसिपिटेशन एक तर कमी किंवा नाही पर्जन्य एक तर पर्जन्य तुम्हाला कमी बघायला मिळणार किंवा पर्जन्यच नाही बघायला मिळणार सो so, त्यावेळेस जेव्हा तुमचं अँटी सायक्लोन फॉर्म होतोय तेव्हाची वेदर कंडिशन ही तुमची या प्रकारची असेल की ज्यामध्ये असोसिएटेड विथ क्लिअर अँड काम वेदर समजत आहे एव्हरी वन so, सो हा एक पॉइंट इथे आपल्याला दिसणार की जो लीड करतोय आपला हा एक पॅरामीटर की जो आहे वेदर कंडिशन मध्ये काय फरक पडतोय जेव्हा आपण पूर्ण दोन्ही गोष्टी बघतोय सायक्लोनलाही आणि अँटी सायक्लोनलाही समजून घेतोय त्यावेळेस काय फरक पडतो ठीक आहे बरं सर मग अजून पुढे काय है दिसतंय आपल्याला क्लाउड nah, फॉर्मेशन कसं होत असतंय मग यामध्ये बरोबर की ज्याला आपण ढगांची निर्मिती म्हणतोय की सायक्लोन निर्माण होत असताना किंवा अँटी सायक्लोन निर्माण होत असताना ढगांची निर्मिती कशी होते ढगांची निर्मिती ज्याला आपण क्लाउड फॉर्मेशन म्हणतोय बरोबर क्लाउड फॉर्मेशन सायक्लोन ज्यावेळेस आपण बघतोय ही जी बाजू आहे ही तुमची आवर्त वाऱ्यांची आहे आणि ही जी बाजू आहे ही तुमची प्रत्यावर्त वाऱ्यांची आहे हे समजून घ्या ठीक आहे आवर्त आणि प्रत्यावर्त सायक्लोन्स आणि अँटी सायक्लोन्स आता जसं मी इथे बोललो की क्लाउड फॉर्मेशन जर आपण सायक्लोन साईडला बघितलं तर प्रोमोट्स क्लाउड फॉर्मेशन अँड प्रेसिपिटेशन ही जी स्थिती आहे म्हणजे सायक्लोन जेव्हा निर्माण होत असतात तर सायक्लोन निर्माण होत असताना हे प्रमोट करतात क्लाउड फॉर्मेशनसाठी आणि प्रेसिपिटेशनसाठी म्हणजे ज्यामध्ये पर्जन्यही होणार आहे आणि ढगांचीही निर्मिती होते आता याच्यामध्ये जसं मी बोललो की क्लाउड फॉर्मेशन नेमकं काय प्रोसेस असते क्लाउड फॉर्मेशन म्हणजे काय अर्थ होतो ते मी इथे तुम्हाला इन ब्रॅकेटही मेन्शन करून दिलेलं आहे की क्लाउड फॉर्मेशनचा अर्थ जर तुम्ही बघितला तर या क्लाउड फॉर्मेशनचा अर्थ आहे की प्रोसेस वेअर वॉटर वेपर कंडेन्स इन टू वॉटर ड्रॉपलेट्स ऑर आईस क्रिस्टल्स समजलं की नेमकं तुमचं क्लाउड कसे तयार होत असतं क्लाउड फॉर्मेशन मीन्स वॉट की जे आपलं वॉटर वेपर ज्या वर जात असते आणि ती कंडेन्स होत असते इट्स अ प्रोसेस व्हेअर वॉटर वेपर्स कंडेन्स इन्टू वॉटर ड्रॉपलेट्स ऑर आईस क्रिस्टल्स uh, की जे बर्फाचे सूक्ष्म कण तयार होत असतील किंवा पाण्याचे जलकण तयार होत असतील ही जी प्रोसेस आहे याला क्लाऊड फॉर्मेशन आपण बघू शकतो आणि ज्या वेळेस मी म्हणतोय की सायक्लोन सिच्युएशन फॉर्म होत असताना क्लाऊड फॉर्मेशन कसं होतंय तर ते क्लाउड फॉर्मेशन हे चांगल्यापैकी होत असतंय की ज्यामध्ये तुम्हाला पर्जन्यही होणार आणि ढगही निर्माण होणार ज्याला आपण म्हणू शकतो की ढग निर्मिती होते ढग निर्मिती व या ठिकाणी तुम्हाला पर्जन्य होताना दिसेल सो ज्यावेळेस सायक्लोन फॉर्म होतात त्यावेळेला सर मग अँटी सायक्लोन ज्यावेळेस फॉर्म होतील त्यावेळेला काय घडणार आहे सो इन क्लाउड फॉर्मेशन अँड लीड्स टू ड्राय कंडिशन आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे एकदम कमी प्रमाणामध्ये ढग निर्माण होतील मात्र तुम्हाला इथे कोरडी स्थिती दिसेल इथे पर्जन्य होत असतंय इथे कमी ढग असतील आणि पर्जन्य पण तुम्हाला थोडस अल्प किंवा नाही अशा स्वरूपामध्ये बघायला मिळेल की ज्यामध्ये ड्राय कंडिशन कोरडी स्थिती ही तुम्हाला बघायला मिळत असते ज्यावेळेस अँटीसायक्लोन फॉर्म होत असतात त्यावेळेला कलय दोघांमधला फरक काय आहे हा ठीक आहे पर्जन्य म्हणजे पाऊस आता बघा असे असे तुमचे प्रश्न असतात मात तरी मग तुमचे फीडबॅकवर मला काय रिप्लाय द्यावा असा प्रश्न पडतो आहे की नाही बरं लक्ष द्या सो so, पुढचा पॉइंट आवर्तमध्ये नेमकं एअर मुवमेंट कशी होत असते एअर मुवमेंट काय अर्थ आहे हवेची हालचाल एअर मुवमेंट म्हणजे हवेची हालचाल जसं मी काल बोललो तुम्हाला वाचन वाढवा तर तुम्हाला फायदा होईल वाचन जर वाढवलं नाही तर तुम्हाला फायदा होणार नाही हे समजून घ्या एवढंच इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आवर्तमध्ये हवेची हालचाल कशी होत असते ठीक आहे हवेची हालचाल अशी होत असते ज्यावेळेस आवर्त तयार होतात रायझिंग एअर रायझिंग एअर मीन्स काय रायझिंग एअर सिच्युएशन क्रिएट होत असते सायक्लोन फॉर्मेशन होत असताना इट मीन्स अपवर्ड मुवमेंट ऑफ वॉर्म अँड मॉइस्ड एअर की जी थोडीशी उष्ण आणि आर्द्र हवा जी आहे इचं ऊर्ध्वगामी वहन होत असते समजलं उष्ण आणि आर्द्र हवा उष्ण व आर्द्र हवा हवेचे ऊर्ध्वगामी हालचाल ऊर्ध्वगामी हालचाल होत असते हवेची हालचाल हवेची मुवमेंट कशी झाली या ठिकाणी लक्षात आलं का हा ऊर्ध्वगामी ऊर्ध्वगामी म्हणजे अपवर्ड मुवमेंटला इथे कोणती हवा वॉर्म अँड मॉइस्ट एअर जी उष्ण आहे आणि थोडीशी मॉइश्चर असलेली आहे आर्द्र आहे मॉइस्ट एअर म्हणजे आर्द्र हवा मग ही हवा तुम्हाला इथे सायक्लोन फॉर्म होत असताना रायझिंग एअर कंडिशन बघायला मिळणार आहे आणि हेच जर तुम्ही प्रत्यावर्त संबंधित जर बघितलं अँटी सायक्लोन रिलेटेड जर बघितलं तर तुम्हाला इथे डिसेंडिंग बघायला मिळणार आहे डिसेंडिंग की जी एयर डाउनवर्ड मुवमेंट ऑफ कूल अँड ड्राय एयर डिसेंडिंग एअर आहे कशा स्वरूपाची आहे की जी एयर एयर मुवमेंट प्रत्यावर्त मध्ये होणार आहे खालच्या बाजूला आहे की ज्यामध्ये आपण म्हणू शकतो हवेचं स्वरूप कसं आहे थंड व कोरडी हवा कोरडी हवेचे अधोगामी अधोगामी म्हणजे काय खाली येणं अधोगामी हालचाल हवेची अधोगामी हालचाल सो so, हा एक याचा पॉइंट इथे आपल्याला समजतो की नेमकं का सायक्लोनमध्ये काय डिफरन्स आहे आणि अँटी सायक्लोन मध्ये काय डिफरन्स आहे हे तुम्हाला समजायला लागलंय का तर व्यवस्थित म्हणजे जर समजा तुम्हाला प्रश्न आला तर सायक्लोनचा सा भेद स्पष्ट करा आणि अँटी सायक्लोनचा सा भेद स्पष्ट करा याचा प्रकार तुम्हाला एक्सप्लेन करता येईल so, कर so, मग आता व्यवस्थित ऑल ऑफ यू गाईज हा सो आय होप तुम्हाला हे कळलं असेल पुढचं पॅरामीटर्स आपण आता जरा लक्षात घेऊया की पुढच्या मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे सो पुढचा पॅरामीटर आपण बघतोय की नेमकं ज्यावेळेस सायक्लोन फॉर्म होत आहे किंवा अँटी सायक्लोन फॉर्म होत आहे यात नेमकं तापमानात काय बदल होतोय आता इथे तुमचं आवर्त सिच्युएशन इथे लिहितोय मी आणि इथे तुमचा प्रत्यावर्त सिच्युएशन सांगतोय दोघांमध्ये फरक आपण बघतोय या ठिकाणी ठीक आहे बरं तर मग आता हे सांगा इथे तापमानाचं काय करायचं सो इथे तुम्हाला हा पहिला पॉइंट जो मी बोलतोय इथे तुम्हाला तापमानात काय बदल होताना दिसणार आहे ज्यावेळेस सायक्लोन फॉर्म होताना दिसतंय समजतंय समजते टेम्परेचर पॉईंट काय येतो म्हणजे खरं सांगू का पॉइंट टू पॉइंट अभ्यासाचं महत्व आहे ना तुम्हाला लिटरली सांगतो मी हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला माझ्या क्लासमध्ये कळेल हंड्रेड अँड वन पर्सेंट चॅलेंज आहे या गोष्टीला समजतंय कारण का की तुम्हाला समजत असेल की जेव्हा आपण एखादा पॉईंट एक्सप्लेन करायचा आहे सो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे जे पॅरामीटर्स एवढं मी एक्सप्लेन करून सांगतोय ना आत्ता तुम्हाला चॅलेंज आहे रेफरन्स बुक ओपन करून बघा कितीही भारी रेफरन्स बुक ओपन करून बघा तुम्हाला एका ठिकाणी हा सगळा कंटेंट मिळतो का चला तुम्हाला चॅलेंज दिला मी या गोष्टीवर ठीक आहे मग तुमचा काय फीडबॅक येतो त्यावेळेस मी बघतो तुमचा फीडबॅक काय असेल ते समजतंय कळतंय हां कारण का की हे तुम्हाला एका ठिकाणी कुठेच मिळणार नाही हे माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला ओपन चॅलेंज आहे या गोष्टीला की जर तुम्ही शोधायला गेले तर मला सायक्लोन आणि अँटी सायक्लोन एवढ्या पॅरामीटरवर मला तुम्ही एक्सप्लेन करून दाखवायचं यामध्ये नाहीच मिळणार तुम्हाला कुठेच हे समजून घ्या आणि म्हणून मी बोलतो की माझ्याकडे कंटेंट खूप चांगल्यापैकी मी तुम्हाला देतो फक्त तुम्ही तो समजून घेतला पाहिजे समजते तुम्ही तुम्ही भलत्याच गोष्टींवर ऑर्ग्युमेंट करत असतात सो जो की मला वाटत नाही की तो तो काही पॉईंट इम्पॉर्टंट आहे असं कारण कंटेंट आपल्याला जेव्हा मिळतो ना मित्रांनो तुम्ही एनी काइंड ऑफ तुम्ही आन्सर हे लक्षात घ्या तुम्ही कोणत्याही पॉईंटमध्ये तुम्ही आन्सर लिहू शकतात हे लक्षात घ्या फक्त समजलं पाहिजे आपल्याला त्या गोष्टी नाही नाही जेव्हा तुम्ही डिफरन्स लिहितात तो तसं तुम्हाला असं डिफरन्स पॉईंट ऑफ व्यू नसतं लिहायचं तुम्हाला तो ठीक आहे तुम्ही पहिल्यांदा वाटलं तर तुम्ही एक साईड मांडू शकता दुसऱ्यांदा दुसरी साईड मांडू शकतात तसंही तुम्ही केलं तरी चालतंय म्हणजे एक वरती पहिल्यांदा सायक्लोन रिलेटेड मग नंतर तुम्ही त्याला खाली अँटी सायक्लोन रिलेटेड लिहू शकतात किंवा सायक्लोन अँटी सायक्लोन सायक्लोन अँटी सायक्लोन तुमचे हे पॅरामीटर बेसिसवर तुम्ही आन्सर लिहू शकतात तसंही केलं तरी चालतंय की पॉइंट बेसिसवर समजलं कळलं का बर आता इथे लक्षात घ्या सायक्लोन फॉर्मेशन होत आहे त्यावेळेसच टेम्परेचर सिच्युएशन काय असेल त्यावेळेला त्यावेळेला बोलतोय मी ठीक है बर ब्रिंग्स कूलर टेम्परेचर ड्यू टू द लिफ्टिंग एंड कूलिंग ऑफ एयर बर मला संगा इथे का बर होणार आहे तसे गोष्टी इथे तुम्हारा दिसणार आहे की तापमान काय बदल होते है कि ज्या साइक्लोस फॉर्म सायक्लोन फॉर्मेशन होतालोन फॉर्मेसन प्लेसला टेम्परेचर कूलर टेम्परेचर ड्यू टू द लिफ्टिंग अँड कुलिंग ऑफ एअर का वर होणार आहे हे त्याचं कारण आहे कारण हवेची हालचाल ही ऊर्ध्वगामी होते ना समजत आहे का हवेची हालचाल जी होत असते या ठिकाणी ही ऊर्ध्वगामी होते ऊर्ध्वगामी होत असल्यामुळे उष्ण हवा ही वर चालली जाते समजते उष्ण हवा ही वर चालली जात आहे आणि ही वर चालली जात असल्यामुळे तुम्हाला तिथला जो पॉइंट आहे हा कूलर टेम्परेचर जाणवेल थोडा त्या सायक्लोनिक सिच्युएशन मध्ये समजलं का हवेची मुवमेंटचा इथे तुमचा परस्पर संबंध येतो सो मध्ये काय बदल होतो इथे तुमचं टेम्परेचर कूलर टेम्परेचर ज्याला आपण म्हणू शकतो की थंड तापमान हा थंड तापमानच शब्द वापरा थंड तापमान कारण ड्यू टू द लिफ्टिंग अँड कुलिंग ऑफ एअर कारण हवेची ऊर्ध्वगामी हालचाल आहे हवेची ऊर्ध्वगामी हालचाल आहे हा इथला इम्पॉर्टंट पॉइंट इथे लक्षात आहे आपल्याला समजत आहे का हा हवेची मुवमेंटचा इथे संबंध येतो प्रत्यावर्तमध्ये काय होतंय ऑफन ब्रिंग्स वॉर्मर टेम्परेचर ज्याच्यामध्ये ड्यू टू द डिसेंडिंग एअर ज्यामध्ये ऑफन ब्रिंग्स वॉर्मर टेम्परेचर ज्याच्यामध्ये हिट अँटीसायक्लोन आपण बघू शकतो याच्यामध्ये दोन गोष्टी येतील आता की तुमचा तो पर्टिक्युलरली अँटीसायक्लोन हा हिट अँटीसायक्लोन आहे का कोल्ड अँटीसायक्लोन आहे इथे दोन गोष्टी येतील समजतं का फरक मला काय सांगायचा आहे तो जर समजा तो अँटीसायक्लोन हिट सायक्लोन असेल तर वॉर्मर टेम्परेचर ज्या ठिकाणी हिट अँटीसायक्लोन असेल किंवा कूलर टेम्परेचर ज्या ठिकाणी कोल्ड अँटीसायक्लोन असेल ड्यू टू द डिसेंडिंग एअर अधोगामी हवेची हालचाल अधोगामी हालचालीचा जर मी भाग बघितला तर या अधोगामी हालचालीमुळे मला उष्ण भागाचा जर मी विचार केला तर उष्ण भागात मला उष्ण स्वरूपाची रचना बघायला मिळेल समजतय उष्ण भागामध्ये उष्ण स्वरूपाची रचना ही मला या ठिकाणी बघायला मिळेल मिनिट म्हणून दाब जास्त झाल्यामुळे टेम्परेचर कूल आहे अधोगामीची हवेची हालचाल बरोबर अधोगामी इथे हालचाल होणार आहे मात्र जर उष्ण उष्ण हवा असेल तर तुमचा हिट अँटीसायक्लोन असेल थंड हवा असेल थंड टेम्परेचर असेल तर कूल अँटीसायक्लोन्स तुम्हाला तिथे तयार होताना दिसेल सो हे झालं तुमचं तापमानाच्या बदला संबंधित असलेला डिफरन्स बर त्याच्यानंतर अजून कोणता पॅरामीटर इथे बघतोय आपण की सर ह्युमिडिटीत काय फरक पडतोय बरं मग जेव्हा तुमचं सायक्लोन अँटीसायक्लोन फॉर्मॅट होत आहेत सो यामध्ये आर्द्रता स्थिती आपण बघूया आर्द्रता स्थिती ही नेमकं काय आहे आर्द्रतेची स्थिती कशी असते त्यावेळेला जेव्हा अँटी सायक्लोन आणि अँटी सायक्लोन फॉर्म जेव्हा सायक्लोन तयार होत असतो जनरली हायर ह्युमिडिटी लेवल तुम्हाला बघायला मिळेल का बरं हायर ह्युमिडिटी दिसते तुम्हाला इथे ऑलरेडी जसं मी तुम्हाला सांगितलं की टेम्परेचर पॉईंट किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये आपण जेव्हा चक्राकार रचनेचा इथे भाग बघितला तर इथे आपल्याला एक गोष्ट दिसून आली सॉरी हा इथे आपल्याला एक गोष्ट दिसून आली की अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर इज हायर इथे तुम्हाला वॉटर वेपरचं प्रमाण हे हायर बघायला मिळतंय हायर का बघायला मिळतंय बरं सांगा कारण सेंटर पार्ट मध्ये तुम्हाला लो प्रेशर आहे म्हणजे तिथे तापमान जास्त तयार होतं म्हणून आतल्या बाजूला कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे बाहेरच्या बाजूला जास्त दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे मग त्या पॅरामीटरनुसार जर बघितलं तर इथे आपल्याला हायर ह्युमिडिटी बघायला मिळेल जास्त आर्द्रता जास्त आर्द्रता ही आपल्याला इथे बघायला मिळते की अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर की ज्यालाच हायर ह्युमिडिटी म्हणतो आपण ह्युमिडिटी या शब्दाचा अर्थ मी इथे दिलेला आहे तुम्हाला की ह्युमिडिटी काय जर कोणाला माहित नसेल आणि जर प्रत्यावर्त वाऱ्यांमध्ये बघितलं तर इथे तुम्हाला लोअर ह्युमिडिटी बघायला मिळते की ज्यामध्ये कमी आर्द्रता प्रमाण तुम्हाला मध्ये बघायला मिळेल कमी आर्द्रता तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे समजला हा सो so, हे त्याचं एक स्वरूप आपण इथे लक्षात घ्यायचं की तिथली रचना काय आहे बरं मग आता नेमका पॉईंट आपण जर बघितला की सर मग हे आवर्त ज्या ठिकाणी तयार होतात किंवा प्रत्यावर्त ज्या ठिकाणी तयार होतात असे काही खास करून लोकेशन्स डिसाइडेड आहेत का ज्याला आपण म्हणू शकतोय की साधारण कोणत्या ठिकाणी आढळतात की नेमकं त्याचं स्थान काय आहे कोणत्या ठिकाणी आपल्याला हे जास्त फॉर्म होताना दिसतात सो so, आवर्त वारे हे तुम्हाला मोस्टली ट्रॉपिकल अँड टेम्परेट रिजन मध्ये बघायला मिळतील उष्ण कटिबंधीय भागामध्ये तुम्हाला जास्त करून लक्षात घ्या रिजन बिटवीन द ट्रॉपिक अँड पोलर एरिया म्हणजे जो विषुवृत्तीय भाग आणि ध्रुवीय भाग याच्यामध्ये तुम्हाला हे तयार होताना दिसतात आणि त्यातल्या त्यात विशेष करून जिथे तुमचा उष्ण कटिबंधीय भाग आहे उष्णकटिबंधीय भाग की ज्याच्यामध्ये विषुवृत्त ते ध्रुव दरम्यान हे आपल्याला बघायला मिळतील विषुवृत्त ते ध्रुव दरम्यान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतात समजलं का यस म्हणजे मध्ये मी तो रीजन सांगितलं रीजन बिटवीन द ट्रॉपिक अँड पोलर एरिया बट प्रत्यावर्तचं स्ट्रक्चर बघितलं कॅन अक्युअर विअर लँड अँड सी ग्लोबली ओवरलँड म्हणजे तुम्हाला हे जमिनीवरही बघायला मिळतील आणि समुद्रातही बघायला मिळतील असे हे तुम्हाला बघायला मिळणारे आहे प्रत्यावर्त वारे तुम्हाला बघायला मिळणार आहेत की त्यांचं साधारण लोकेशन जमीन व समुद्र या बोथ ठिकाणी तुम्हाला इथे हे बघायला मिळतील ग्लोबली जगभरामध्ये तुम्हाला हे मोस्टली तयार होताना दिसणार आहे ठीक आहे सर आपण एक पॉईंट समजला बरं अजून एक काय पॅरामीटर या ठिकाणी लावता येईल की सीजनल ऑक्युरन्स काय काय आहेत की मोस्टली हे कोणत्या ऋतूमध्ये बघायला मिळतात म्हणजे ऋतुरचना कोणत्या ऋतूमध्ये आपल्याला हे आढळताना बघायला मिळत असतात सो कोणत्या ऋतूत मला आवर्त वारे दिसतील सो so, हे आपण जर बघितलं तर मोर कॉमन इन स्पेसिफिक सीजन म्हणजे तुम्हाला असं साधारणतः हे विशिष्ट हवामानाच्या स्थितीमुळेच बघायला मिळत असतील आवर्त वारेमध्ये टेम्परेचर हाय आहे त्यामध्ये म्हणजे वाफ वर जाते तेव्हा पाऊस पडतो एक्झॅक्टली exactly, कारण ते कंडेन्स होत असते कारण ह्युमिडिटी लेवल तिथे हायर आहे आणि ह्युमिडिटी लेवल हायर असल्यामुळे इथे पर्जन्यही जास्त होत असतं हे आपण लक्षात घ्यायचं आणि ते ह्युमिडिटी लेवल कमी असते त्यामुळे हवा तुमची स्वच्छ असते बघा जसं एकाचा संबंध दुसऱ्याशी का येतो ते इथे दर्शवतो तुम्हाला इथे मी बोललो की स्वच्छ आणि शांत हवा हवेची स्थिती असते वेदर कंडिशन स्वच्छ आणि शांत असते का कारण क्लाउड फॉर्मेशनच तिथे जास्त नाहीये कारण का की तिथे तुम्हाला ह्युमिडिटी लेवल कमी दिसते समजतंय हा अजून जर आपण बघितलं की जर इथे आवर्तमध्ये क्लाउड फॉर्मेशन जास्त होते कारण तिथे ह्युमिडिटी लेवल जास्त आहे कळलं सर्वांना सो हा पण एक पार्ट इथे आपण लक्षात घ्या कंपेयर करत असताना ठीक आहे मग आता इथे तुमचा सीजन ऑक्युरन्स कोणत्या सीझन मध्ये येतात सो जसं हरिकेन सीजन इन द अटलांटिक ज्याला आपण म्हणू शकतोय की तुम्हाला त्या भागामध्ये दिसतील अटलांटिकच्या भागामध्ये दिसतील सोबत तुमचं विशिष्ट हवामानाच्या स्थितीत बघायला मिळतात विशिष्ट ऋतूत तयार होतात ठीक आहे आणि हे तुम्हाला कॅन ऑक्युअर इन एनी सीजन कोणत्याही ऋतूत तयार होत असतात कोणत्याही ऋतूत तयार ता होतात कोणत्याही ऋतूमध्ये हे तयार होताना मला बघायला मिळतात असे हे प्रत्यावर्त मला दिसतील अँटी सायक्लोन दिसतील आणि जर मी सायक्लोन बघितले तर हे विशिष्ट ऋतूमध्येच तयार होताना दिसत असतात बरं मग याचा सर इम्पॅक्ट काय होत असतो याचा परिणाम काय आहे इम्पॅक्ट काय होत असतो सो so, इम्पॅक्ट हा पण एक पॅरामीटर आपण बघूया की नेमकं या आवर्तचा परिणाम काय असतो आणि प्रत्यावर्तचा परिणाम काय असतो याचा परिणाम काय आहे ठीक आहे बर जर समजा सायक्लोन फॉर्म झाले त्याबद्दल अजून काहीच सांगता येणार नाही बट आपण होप्स असं समजूया की जो आयोग आयोगाचा दोन हजार दहाचा अकराच्या अगोदरचा जो पॅटर्न होता नियरली त्या पॅटर्ननुसार तुमचे प्रश्न येऊ शकतील कारण पहिलाच अटेम्प्ट असणार आहे विद्यार्थ्यांचा त्यामुळे एकदमच यू पी एस सी लेवलचा एकदम टफ पॉइंट ऑफ व्यू नसेल तो थोडासा मॉडरेट लेवलचा पेपर असू शकेल असू शकेल बोलतोय असेलच असं आपल्याला माहीत नाही कारण आपला आता फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे त्यामुळे प्रश्न एकदमच खूप हायर लेवलचे नसतील थोडंसं मॉडरेट लेवलचे असतील प्रश्न ठीक आहे सो त्या हिशोबाने आपण तयारी करायची बरं इम्पॅक्ट काय होतोय आवर्त वाऱ्यांचा इम्पॅक्ट होतो कॅन कॉझेस सिव्हिअर वेदर इव्हेंट्स लाईक like, हरिकेन्स निर्माण होत असतात म्हणजे आपण असं म्हणू शकतोय की काही विपरीत हवेच्या स्थिती इथे निर्माण होत असतात ज्यामध्ये ज्यामध्ये हरिकेन्स तयार होत असतात हरिकेन्स मीन्स काय असतात इंटेन्स ट्रॉपिकल सायक्लोन इन द अटलांटिक लक्षात आलं हरिकेन्सचा अर्थ काय दिलेला आहे मी या ठिकाणी किंवा हे इंटेन्स सायक्लोन आहे ट्रॉपिकल सायक्लोन की जे अटलांटिक मध्ये तयार होत असतात टायफून्स तयार होत असतात की जे इंटेन्स ट्रॉपिकल सायक्लोन इन वेस्टर्न पॅसिफिक आणि सायक्लोन्स की इंटेन्स ट्रॉपिकल सायक्लोन्स इन द इंडियन ओशिन इथे जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तीन वर्ड्स लक्षात घ्या हरिकेन कुठे तयार होतात टायफून्स कुठे तयार होतात म्हणजे हे लोकल नेम्स झाले त्या सायक्लोन्स रिलेटेड समजत आहे का हे त्या सायक्लोन रिलेटेड त्या लोकल टर्म्स आपण म्हणू शकतो की ज्या टर्म्सला तिथे यूज केलेलं आहे की जर हरिकेन्स दिसतील हरिकेन्स तुम्हाला तयार होताना दिसतात इम्पॅक्ट काय होतात की जे इंटेन्स आहे सीवियर आहे आपण म्हणू शकतो की जास्त शक्तिशाली किंवा विपरीत परिणाम विपरीत हवेची स्थिती निर्माण करतात हवेची स्थिती इथे मला निर्माण होताना बघायला मिळेल विपरीत हवेची स्थिती इथे मला निर्माण होताना बघायला मिळणार आहे समजतंय हा सो आता यामध्ये जर बघितलं तर हरिकेन्स काही ठिकाणी तयार होत असतात काही ठिकाणी टायफोन्स आता हरिकेन्स तयार आले आता बघा याच्यामध्ये तुम्हाला मॅच द पेयरचाही प्रश्न येऊ शकतो म्हणजे इथे तुम्हाला प्रिलिम बेसिसवर प्रिलिम बेसिसवर जोड्या लावा किंवा विधानं किंवा तुमचा विसंगत ह्या टाईपचा इथे तुमचा प्रश्न जो आहे हा इथे तयार होऊ शकतो म्हणून हे लक्षात ठेवा हरिकेन्स तयार होतात इंटेन्स ट्रॉपिकल सायक्लोन आहे की जो तुमचा इन द अटलांटिक महासागरामध्ये तयार होत असतोय टाइफून्स जे आहे इंटेन्स ट्रॉपिकल सायक्लोन आहे की जो तुमचा वेस्टर्न पॅसिफिक पश्चिम मध्ये तयार होत असतो सायक्लोन्स जे आहेत हे इंटेन्स ट्रॉपिकल सायक्लोन्स आहे की जे तुम्हाला हिंदी महासागरामध्ये निर्माण होताना दिसतील समजतं हा सो so, ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायला लागेल की त्याचा इम्पॅक्ट काय आहे आणि मोस्टली हे कुठे फॉर्म होताना दिसत आहेत ठीक आहे त्याचा इम्पॅक्ट कसा आहे कॉज सिव्हिअर वेदर इव्हेंट्स आहेत जे की थोडीशी भयानक विपरीत हवेची स्थिती निर्माण करत असतात प्रत्यावर्तमध्ये काय फॉर्म होत आहे की प्रत्यावर्त फॉर्मेशन होत असताना त्यांचा इम्पॅक्ट कसा होत असतो अँटी सायक्लोनचा सा इम्पॅक्ट सो so, अँटी सायक्लोन इम्पॅक्ट जनरली असोसिएटेड विथ द स्टेबल वेदर इथे स्थिर हवेची स्थिती आहे जसं मी बोललो की इथे विपरीत हवेची स्थिती आहे इथे मात्र स्थिर हवेची स्थिती आता शब्द जर स्थिर हवेच्या स्थिती रिलेटेड आहे तर त्याचा पॉईंट काय की समटाईम्स लीडिंग टू ड्रॉट्स कधी कधी इथे दुष्काळाची संभाव्यता येत असते हे लक्षात घ्या इथे तुम्हाला दुष्काळ दुष्काळ निर्मिती होऊ शकते पण ही दुष्काळाची निर्मिती क्वचित होत असते नियमित नाही हे लक्षात घ्या क्वचित म्हणजे केव्हा प्रो लॉंग पिरियड ऑफ लो रेनफॉल जर समजा एका दीर्घ कालावधीसाठी कमी पर्जन्य जर होत राहिलं दीर्घ कालावधीसाठी कमी पर्जन्य होत राहिलं सो प्रो लॉंग पिरियड ऑफ लो रेनफॉल कॉज ज्याला आपण म्हणू शकतोय की ब्लिडिंग टू ड्रॉफ्ट ज्याला आपण म्हणू शकतो की दुष्काळ निर्माण होईल त्या ठिकाणी ठीक आहे अँड जनरली असोसिएटेड विथ द स्टेबल वेदर कंडिशन बट त्या स्टेबल वेदर कंडिशनमुळे जर जास्त कालावधीसाठी पर्जन्य झालंच नाही तर तुमचा दुष्काळ निर्माण होईल हे तुमचं आवर्त सॉरी प्रत्यावर्तचं सिच्युएशन आहे समजतंय सर्वांना जस्ट अ मिनिट ओके okay. एकदा सगळ्यांनी जरा रिप्लाय द्या बरं किती जण प्रेझेंट आहेत या ठिकाणी आणि मला सगळ्यांनी रिप्लाय हे द्या की जे काही मी तुम्हाला शिकवतोय ते व्यवस्थित समजतंय का प्रॉपरली डिफरन्स क्रिएट होतोय का सायक्लोन्स आणि त्याचे टाईप्स काय हे समजतंय का तुम्हाला सायक्लोन्सचे दोन टाईप्स आहेत ॲज इट इज जसं आपण मोस्टली बघतो की ज्यामध्ये तुमचे आवर्त आणि प्रत्यावर्त ठीक आहे एव्हरी वन सगळ्यांना कळतय मी काय बोललो आता सर्व सगळ्यांनी उत्तर द्या आणि आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे जी तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे आज तरी तुम्हाला ते समजून घेणं गरजेचं आहे की येणाऱ्या म्हणजे आता आयोगाचे जे आपल्या परीक्षांचा प्रश्नांचा जो पॅटर्न असतो तो कधी कधी इनसिमिलर असा नसेल की बाबा वा आवर्तवारे म्हणजे काय आणि बाकी सगळं आवर्तवाऱ्यांच्या संबंधित गोष्टी स्पष्ट करा असं मोस्टली होत नाही कधी समजतंय का सो काय होतं की तुम्हाला किती गोष्टी समजलेल्या आहेत ह्या दृष्टीने आयोग प्रश्न विचारत असतो आणि मग तो प्रश्नाचा कल कशा अँगलने बदलतो जसं तुम्हाला एक नमुना देतो मी फक्त या ठिकाणी बघा आता जसं मी तुम्हाला हे शिकवतोय आवर्त आणि प्रत्यावर्त वारे तुम्ही एक्सपेक्टेशन काय ठेवणार की सर आता समजा आम्हाला प्रश्न असा येऊ शकतो ना की आवर्त वारे म्हणजे काय आणि आवर्त वाऱ्यांशी संबंधित घटक स्पष्ट करा बरोबर बर की नाही मग तुम्ही संबंधित घटक काय स्पष्ट करणार की बाबा कसे आहेत कसे फिरतात आतला दाब काय माहेरचा दाब काय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी जे मी तुम्हाला आता सांगितलं एक साइड म्हणजे आवर्त वाऱ्यांची एक साइड तुम्ही सांगणार ठीक आहे बट समजा तुम्हाला किंवा प्रत्यावर्त वाऱ्यासंबंधित विचारलं जाईल की प्रत्यावर्त वाऱ्यांची प्रत्यावर्तनची सिच्युएशन काय अँटी सायक्लोन्स मीन्स काय हे सर्विस्तर स्पष्ट करा आणि तुम्हाला सांगितलं की अँटी सायक्लोन्स मीन्स काय हे सर्विस्तर स्पष्ट करताना तुमचं उत्तर दोनशे शब्दात आलं पाहिजे आता दोनशे शब्दात उत्तर लिहिणं पॉसिबल आहे कारण मी तेवढं तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड केलं आहे ऑलरेडी बट आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे झालं तुमचं एक्सपेक्टेशन की सरळ सरळ विचारलेलं आहे बट आयोगाचा प्रश्न थोडासा टेक्निकली वेगळा असतो जसं आवर्त आणि प्रत्यावर्त आता हा प्रश्न काही पी वाय क्यू वगैरे नाही हा मी तुम्हाला एक प्रॅक्टिस क्वेश्चन की जो मीच बनवलेला प्रश्न आहे तुम्हाला प्रॅक्टिससाठी पण तो आयोगाच्या विचारसरणीला अनुसरून आहे की आवर्त आणि प्रत्यावर्त म्हणजे काय हे समजून सांगा म्हणजे तुम्हाला त्याची पहिल्यांदा डेफिनेशन लिहावी लागेल प्रश्न समजून घ्या बघा कसा आहे की आवर्त आणि प्रत्यावर्त म्हणजे काय हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन फॅक्ट म्हणजे तुम्हाला हे सांगायचं आहे त्याच्यातले भेद विविध घटकांच्या आधारे स्पष्ट करा म्हणजे त्याच्यातले भेद स्पष्ट करायचे त्याच्यातले फरक तुम्हाला सांगायचे की आवर्त आणि प्रत्यावर्त वारे यात फरक नेमकं काय आहे का त्यांच्यामध्ये असलेले पॉइंट्स पॉइंट्स नुसार तुम्हाला फरक लिहायचा आहे राईट मग आता मी जेवढे तुम्हाला फरक सांगितले त्यातले तुम्ही सर्वच्या सर्वच लिहिले पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का स्वतःचं नाही आहे म्हणजे तुम्हाला सर्वच्या सर्वच तसे लिहायचे असं नाही आहे बट तुमचं उत्तर दोनशे शब्दांमध्ये बसेल किंवा तुमचं अडीचशे शब्दांमध्ये बसेल एवढं मॅक्झिमम लेवलला तुम्हाला ते पॉईंट नोट डाऊन करता आला पाहिजे त्यानुसार तुम्ही तेवढे कंटेंट तिथे लिहायचे आहेत कळलंय बर आणि उत्तर गोलार्धातील आणि दक्षिण गोलार्धातील आवर्त प्रत्यावर्ताचं स्वरूप हे आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा म्हणजे तुम्हाला इथे पहिला दुसरा आणि तिसरा रिक्वायरमेंट दिलेला आहे म्हणजे तीन गोष्टी एक्सपेक्टेड आहे तुमच्या या आन्सरमध्ये समजलं तीन गोष्टी एक्सपेक्टेड आहे तुमच्या आन्सरमध्ये की पहिली गोष्ट तुम्ही आवर्त प्रत्यावर्त काय ते सांगा दुसरी गोष्ट ते सांगता सांगितल्यानंतर तुम्ही त्याच्यातला भेद सांगा ठीक आहे आता तुमच्यापैकी एखादा शॉर्टकट काय मारेल की जो डेफिनेशन पार्ट आहे ना सर तो तो बेद म्हणून पण आम्ही लिहू शकणार आहे तसं नाही करायचं तिथे जे विचारलेले ते वेगळं पण सिद्ध झालं पाहिजे मग तुम्हाला कसं लिहावं लागेल आन्सर हा जो डेफिनेशन वाला पार्ट आहे ना कि आवर्त है है? की कि आवर्त म्हणजे काय आणि प्रत्यावर्त म्हणजे काय हे तुम्हाला सेपरेटली मेन्शन करावं लागेल बरोबर की नाही की आवर्त म्हणजे मग तुम्हाला ते लिहावं लागेल आवर्त म्हणजे काय हे तुम्हाला सेपरेटली लिहावं लागेल प्रत्यावर्त म्हणजे काय मग ते तुम्हाला स्पष्ट लिहावं लागेल समजलं आणि मग त्याच्यानंतर दुसरी रिक्वायरमेंट की आवर्त आणि प्रत्यावर्त यांच्यातील भेद विविध घटकांच्या आधारे मग पॉइंट नंबर एक किंवा त्यांचं रोटेशन भ्रमण दिशा बरोबर की नाही भ्रमण दिशा पॉइंट नंबर दोन प्रेशर म्हणजे वायुदाब पॉइंट नंबर तीन विंड मुवमेंट हवेची हालचाल कशी आहे पॉईंट नंबर चार वेदर कंडिशन हवेची तत् तत्कालीन स्थिती किंवा साधारण स्थिती काय आहे पॉइंट नंबर पाच की क्लाउड फॉर्मेशन काय आहे पॉइंट नंबर सहा एअर मुवमेंट कशी होत असते पॉइंट नंबर सात मध्ये काय बदल आहे पॉईंट नंबर आठ नऊ दहा अकरा अजून तुम्हाला मी पॉईंट सांगतोय बारा तेरा चौदा पंधरा बट आता एवढे सगळे लिहिण्याची गरज नाहीये ठीक आहे तुम्हाला ज्यावेळेस वाटतंय केपेबल आहेत आपला आन्सर दो टू हंड्रेड टू फिफ्टी वर्ड्स वर्डमध्ये सो स्टॉप इट ठीक आहे तेवढं तुम्ही आन्सर आहे म्हणजे त्या त्या अनुषंगाने वाईंड अप आहे आन्सरला ठीक आहे बरं मग त्याच्यानंतर जसं मी बोललो हे फायनल तुम्ही समरी कन्क्लूड करू शकता डायरेक्टली की बाबा हे काय 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 नाही आणि जसं मी बोललोय की तिसरी रिक्वायरमेंट आहे की बाबा याच्यातला हा फरक तुम्हाला आकृतीच्या साहाय्याने दर्शवायचा आहे सो आकृतीच्या साहाय्याने दर्शवत असताना ह्या पॉइंटवर यायचं की मग तुम्ही आवर्तवारे उत्तर गोलार्धात कसे असतात मग दक्षिण गोलार्धात कसे असतात प्रत्यावर्त वारे उत्तर गोलार्धात प्रत्यावर्त वारे दक्षिण गोलार्धात प्रॉपरली डायग्राम काढायची त्याचं नेमिंग करायचंय लेबलिंग करायची आहे दॅट्स इट समजलंय सो हे झालं तुमचं आन्सर रायटिंग कळलं आणि मग याच्यानंतर हे जे मी कन्क्लुजन तुम्हाला दाखवलं ना हे कन्क्लुजन हे डायग्रामच्या नंतर लिहायचंय हे कन्क्लुजन समरी जी आहे हे डायग्रामच्या नंतर लिहायचंय तुम्हाला ऍज अ कन्क्ल्युजन म्हणून कळतंय हां सो ह्या टाईपमध्ये तुमचं आन्सर रायटिंग झालं पाहिजे म्हणून जे मी टॉपिक तुम्हाला शिकवतो ना ते एका स्पेसिफिक ॲप्रोचने शिकवतोय हे तुम्ही समजून घ्या कळलं ओके सो नेक्स्ट पॉइंट आता इथे आपण बघूया तो म्हणजे प्रेशर ग्रेडियंट काय होत असते म्हणजे ज्याला वायूदाबामध्ये काय बदल होताना दिसत असतो तो, तो वायूदाबामधला बदल आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे ठीक आहे वायुदाबातील दाबातील बदल काय होतोय बरं वायू दाबातला बदल आता हा जो डिफरन्स मी तुम्हाला सांगतोय हा तुमचा आवर्त आवर्त आणि प्रत्यावर्त ह्या पॉइंट रिलेटेड आहे समजत आहे ना बरं मग आता प्रेशरमध्ये काय बदल होतो स्टीप प्रेशर ग्रेडियंट होत असते स्टीप प्रेशर ग्रेडियंट म्हणजे हवेच्या दाबामध्ये होणारा बदल ज्याला हे स्टीप प्रेशर ग्रेडियंट नाही कळलं त्याच्यासाठी मी थोडासा मिनिंगफुल पॉइंट दिलेला आहे की रॅपिड चेंज इन प्रेशर ओव्हर अ शॉर्ट डिस्टन्स लक्षात आलं का हवेच्या दाबामध्ये लक्षात घ्या हवेच्या दाबामध्ये एका रॅपिड चेंज होत असतोय की जो ओव्हर ट शॉर्ट डिस्टन्स कमी डिस्टन्सवर किंवा आपण म्हणू शकतोय की कमी अंतरावर हवेच्या दाबामध्ये जो होणारा बदल आहे हवेच्या दाबामध्ये होणारा बदल आहे हा तुम्हाला वेगात बदल होताना दिसत असतो म्हणजे हवेच्या दाबात वेगात बदल होतो लक्षात आलं ओव्हर अ शॉर्ट डिस्टन्स आपण म्हणू शकतो थोड्या अंतरावरच तुम्हाला हा वेगात बदल होतो कमी अंतरात हा तुम्हाला वेगात बदल होताना दिसतो ज्याला प्रेशर ग्रेडियंट म्हटलं जात असतं हवेच्या दाबात होणारा बदल मध्ये काय होते की जेंटल प्रेशर ग्रेडियंट होत असते जेंटल म्हणजे एकदम सौम्य पद्धतीने सौम्य वेगात हवेच्या ताबात इथे मला बदल होताना बघायला मिळेल एकदम सौम्य पद्धतीने होणार ओव्हर अ लॉगर डिस्टन्स लांब अंतरापर्यंत स्लोली स्लोली चेंज होत जाणार आहे इथे तुमचा कमी अंतरात आहे हा तुमचा जास्त अंतरात आहे हा याच्यातला मेन फरक तुम्ही इथे समजून घ्यायचा मेन डिफरन्स आहे यामध्ये हा ठीक आहे जो की आवर्त आणि प्रत्यावर्तशी संबंधित तुम्हाला दिसेल ठीक आहे बरं सर मग अजून काय दिसतंय की असोसिएटेड फिनॉमिना काय आहे सर्वसाधारण स्थिती म्हणजे त्याच्याशी रिलेटेड स्थिती कशी असते ठीक आहे ज्याला आपण म्हणू शकतोय की पिनॉ म्हणजे आपण याला म्हणू शकतोय की आ... निर्माण होणारी स्थिती आपण म्हणूया याला निर्माण होणारी स्थिती ही कशी असते सो आवर्त निर्माण झाले तर थंडर स्टॉर्म होत असतात थंडरस्टॉम ज्याला आपण गडगडाटी वादळ स्वरूप म्हणू शकतोय की ज्या वेळेस तुमचं वादळ आणि विजांचा कडकडाट या ठिकाणी होत असतोय हेवी रेन होत असतोय वेगवान वारे तुम्हाला वाहत असताना दिसतात ज्याला आपण म्हणू शकतोय की वेगवान वारे जास्त पर्जन्य तुम्हाला इथे दिसेल जास्त सोबत तुम्हाला विजा कडकडाट किंवा विजांचा कडकडाट सोबत तुमचा ढगांचा गडगडाट हे तुम्हाला इथे जास्त बघायला मिळणार आहे ज्या वेळेस तुम्हाला सायक्लोन्स फॉर्म होताना दिसेल त्यावेळेला सायक्लोन फॉर्मेशन सिच्युएशन अशी आहे की त्यातला हा एक मुख्य फरक आहे लक्षात ठेवा मुख्य फरक म्हणेल मी याला कारण इथे तुमचं स्टॉर्म तयार होतोय मात्र प्रत्यावर्त फॉर्मेशन झालं की तुमचं काम कंडिशन असते एकदम साधारण स्थिती असते ज्याला शांत स्थिती आपण म्हणू शकतो हवामानाची की ज्यावेळेस फॉग फॉग मीन्स काय कंडेन्स्ड वॉटर वेपर नियर द ग्राउंड तुम्हाला इथे थोडस प्रमाणामध्ये धुके निर्माण होताना दिसेल फॉग मीन्स काय असतात तर फॉग म्हणजे कंडेन्स वॉटर वेपर असते की जी तुम्हाला नियर ग्राउंड लेवलला म्हणजे जमिनीच्या लेवलला आलेली ले तुम्हाला वाफेची कंडेन्स झालेली वाफ तिथे बघायला मिळत असते काही तुम्हाला फ्रोस्ट बघायला मिळत असतात फ्रोस्ट मीन्स ज्याला आपण आईस क्रिस्टल्स म्हणू शकतो फॉर्मिंग ऑन द सरफेस इन द विंटर थंडीमध्ये तुम्ही बघितलेलं असेल दव बिंदु मतला मतला की जे दवबिंदू पडलेले असतात ते गोठलेल्या स्वरूपामध्ये असतात त्यावेळेला मग त्याला फ्रोस्ट म्हटलं जात असतं फ्रॉस्ट ठीक आहे मग ज्याला आपण म्हणू शकतोय की गोठलेले जनक जलकण भूपृष्ठावर हे तुम्हाला इथे बघायला मिळतील म्हणजे निर्माण होणारी स्थिती ही या प्रकारची असते ज्यावेळेस सायक्लोन्स फॉर्म होत असतात आणि ज्यावेळेस अँटी सायक्लोन फॉर्म होत असतात त्यातला हा एक सिंपल आणि जो मुख्य बदल आहे मेजर डिफरन्स आहे हा इथे आपल्याला दिसून येत असतो बरं मग याचं ड्युरेशन काय आहे ड्युरेशन पॉइंट जर बघितला तर साधारण किती कालावधीसाठी आवर्त निर्माण होत असतो ठीक mm. आहे ड्युरेशन म्हणजे आवर्त निर्माण झाले तर ते किती कालावधीसाठी असतात आणि प्रत्यावर्त निर्माण झाले तर ते किती कालावधीसाठी असतात सो so, आवर्त सायक्लोन कॅन लास्ट फॉर सेव्हरल डेज ऑर सेव्हरल पी फ्यू वीक्स आपण म्हणू शकतो की काही दिवस काही दिवस किंवा काही आठवडे तुम्हाला हे बघायला मिळू शकतं काही वीक्स पर्यंत बघायला मिळू शकतं बरं सर मग प्रत्यावर्त फॉर्म होतात तेव्हा काय घडतंय मग प्रत्यावर्त किती टाइम असतात अँटीसायक्लोनचा सा ड्युरेशन किती आहे कि की जर ते एकदा फॉर्म होत आहेत तर कॅन परसिस्ट फॉर सेव्हरल डेज ज्याला म्हणजे आपण म्हणू शकतो की हे अनेक दिवस असू शकतात दिवस किंवा अनेक आठवडे तुम्हाला बघायला मिळू शकेल असा हा एक स्ट्रक्चर आहे समटाईम्स याच्याही पेक्षा जास्त आपण म्हणू शकतो की कधी का काही वेळेला हे दीर्घकाळ तुम्हाला बघायला मिळू शकतात की जेव्हा हे अँटी सायक्लोन्स फॉर्म होत असतात सो अँटीसायक्लोनचा ड्युरेशन हा सायक्लोनच्या कंपॅरिटि कंपॅरिझनपेक्षा हा अँटी अँटीसायक्लोन हे सायक्लोनच्या कंपॅरिझनपेक्षा तुम्हाला लॉंगर ड्युरेशनसाठी पण बघायला मिळू शकतात कम्पेअर टू द सायक्लोन पॉईंट ऑफ व्ह्यू बरं सर मग अजून एक पॉइंट काय येतो की मग यांच्यामध्ये सर आम्हाला हे सांगा की बाबा कोण जास्त पॉवरफुल आहे इंटेन्सिटी काय आहे आता मला सांगा बरं आतापर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं बरं कोणाची तीव्रता जास्त आहे कोणाची इंटेन्सिटी जास्त आहे ग्रेट ग्रेट इंटेन्सिटी काय वाटतं कॅन रिच व्हेरी हाय विंड स्पीड हे लक्षात घ्यावा जेव्हा सायक्लोन फॉर्म होत असतात सो सायक्लोन फॉर्म होत असताना मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्हाला इथे जास्त वेगवान वारे बघायला मिळत असतात ज्याला आपण म्हणू शकतोय की व्हेरी हाय विंड स्पीड जास्त वेगवान वारे हे तुम्हाला इथे बघायला मिळतील जेव्हा सायक्लोन फॉर्म होत असतात कॉझिंग एक्स्टेन्सिव्ह त्याचा परिणाम काय होतो एक्स्टेन्सिव्ह डॅमेज होत असतो याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की जास्त नुकसानकारक असतात जास्त नुकसानकारक ठरत असतात ते म्हणजे सायक्लोन का ताकद जास्त आहे वेग जास्त आहे ताकद कशी जास्त आहे कारण वेग त्याचा जास्त आहे त्यामुळे आवर्त जे आहेत हे आवर्त कॅन रीच व्हेरी हाय विंड स्पीड मध्ये आपल्याला ट्रॅव्हल करताना दिसू शकतो तिथला विंड स्पीड जो आहे विंड मुवमेंट जी आहे ही स्पीडिली फॉर्म होताना दिसते आणि कॉझिंग एक्सटेन्सिव्ह डॅमेजेस तिथे होऊ शकतात तीव्र नुकसान किंवा हानी त्या ठिकाणी होऊ शकते जर प्रत्यावर्तचं स्ट्रक्चर बघितलं अँटी सायक्लोनचं स्ट्रक्चर बघितलं तर अँटीसायक्लोन जे आहे जनरली हॅज अ लोअर विंड स्पीड एकदम कमी विंड स्पीड तुम्हाला बघायला मिळेल की ज्यामध्ये कमी वेगाचे वारे तुम्हाला इथे बघायला मिळत असतात एकदम लोअर विंड स्पीड बघायला मिळेल कम्पेअर टू द सायक्लोन सायक्लोनच्या तुलनेमध्ये आता मग सांगा की जर याचा स्पीड कमी असेल तर नुकसानकारक नसतील ना ते जास्त कारण ऑलरेडी त्याचा स्पीड कमी कारण वाऱ्याचा जितका स्पीड जास्त जितकं ते स्पीडमध्ये ट्रॅव्हल करतील तेवढं ते, ते इम्पॅक्टही तेवढा जास्त करतील म्हणजे त्यांची ही जास्त असेल आणि जर त्यांचा वेग कमी असेल तर ऍब्सोल्युटली त्यांची इंटेन्सिटी कमी असेल त्यामुळे अँटी सायक्लोन हे तुमचे कमी इंटेन्सिटीचे बघायला मिळतील कम्पेअर टू द सायक्लोन्स आपण त्याला म्हणू शकणार आणि मग पॉईंट येतो तो, तो म्हणजे प्रेडिक्टेबिलिटी बरं यांच्या शक्यता काय या आहेत शक्यता शक्यता किंवा अंदाज आपण काय म्हणू शकतो की याच्याबद्दल काय अंदाज तुम्ही लावू शकतात आवर्त संदर्भात की ज्यामध्ये हे बऱ्याच वेळेला ट्रॅक केले जाऊ शकतात अँड प्रेडिक्ट युजिंग वेदर मॉडेल्स ज्याच्यामध्ये आपण यांचा ज्याला आपण म्हणू शकतोय की अंदाज वर्तवता येतो विशिष्ट प्रकारचे जे टेक्निकल स्पेसिफिकेशन्सचा उपयोग करून आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जसं सॅटेलाइट असतील वगैरे किंवा त्याचा आपल्याला इम्पॅक्ट काय होऊ शकतो त्याचं एक मॉडेल आपण यूज करून याचा अंदाज लावू शकतो की सायक्लोन्स फॉर्मेशन कुठे होतोय कसं होतंय ते कसं ट्रॅव्हल करू शकतंय ठीक आहे सो हे अंदाज वर्तवता येऊ शकतात बट आता जसं मी प्रत्यावर्ताचा पॉईंट बोललो तर अल्सो ट्रॅक याचाही अंदाज लावता येतो त्यालाही ट्रॅक करता येऊ शकतंय बट टिपिकली पोज लेस इमिजिएट थ्रेड कम्पेअर्ड टू द सायक्लोन म्हणजे याचा जास्त धोका नसतो हे लक्षात घ्या जर तुम्ही अँटी सायक्लोन जर बघितलं तर त्याचा जास्त धोका नसतो पण हे जास्त धोकादायक असतात सायक्लोन्स जास्त धोकादायक असतात कळलं हा मग मा आता मला सांगा की या ओव्हरऑल गोष्टींमध्ये म्हणजे तुम्हाला पूर्ण सायक्लोन्सचं टाईप सायक्लोन्स आणि अँटी सायक्लोन्स हेच त्याचे दोन मुख्य प्रकार पडत असतात आणि त्यामधले वेगवेगळ्या पॅरामीटरनुसार त्याचं क्लासिफिकेशन कसं होतं हे तुम्हाला इथे समजलेलं आहे का व्यवस्थितपणे हे मला इथे सांगा ऑल ऑफ यू गाईज सायक्लोन्स आणि अँटी सायक्लोन्स हे तुम्हाला मी खूप डिटेलमध्ये इथे सगळे घटक मेन्शन केलेले आहेत सो so, आय होप सो so, की तुम्हाला हे सगळे घटक इथे व्यवस्थित समजलेले असतील जे मी इथे एक्सप्लेन करत आहे हे सर्व घटक एम राईट right? आता मला सांगा की तुम्हाला या पैकी काही प्रश्न आहे का ह्या वर तुम्हाला काही प्रश्न आहे का म्हणजे असं काही आहे का की जे सर नाही कळलेलं आहे मला किंवा मला समजलाच नाही हा विषय नेमकं काय आहे असं काही झालंय का, का एव्हरी वन मला सगळ्यांनी जरा पटकन रिप्लाय द्या कमेंट सेक्शनमध्ये आता एक पॉईंट तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली exactly आता मला हे जे मी तुम्हाला प्रश्न सांगितला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल का मला पहिल्यांदा ते सांगा एव्हरी वन भारतात नाही जसं मी सांगितलं की ते मोस्टली कोणत्या एरियामध्ये आढळतात तर तुम्हाला जसं मी बोललो की जिथे उष्ण प्रदेश आहे आणि जिथे तुम्हाला थंड पडतं आता जसं मी साय अँटीसायक्लोन सांगितलं की मोस्टली सर्वच ठिकाणी आढळतात जमिनीवर पण महासागरात पण बट जसं सायक्लोनच्या रिलेटेड मी तुम्हाला त्याचा पॉईंट लोकेशन पॉईंट पण इथे सांगितलेला आहे की जसं मी स्थाननुसार सांगितलं की कुठे आढळतील टिपिकली की जे आपल्याला उष्ण कटिबंधीय भाग आहे विषुवृत्तीय आणि ध्रुवीय भागाच्या दरम्यान तुम्हाला आढळतील असं नाही की बाबा हे भारतात कुठे आढळतील का असा पॉईंट नाही आहे हां सो हे लक्षात घ्या मी तेच सांगतोय तेजस्वी पुन्हा पुन्हा एकदा तीच पोस्ट बोलतोय मी सो भारतात कोणत्या आढळता हा पॉईंट इथे असा मेन्शन करता येत नाही कारण ऑलरेडी हे आपल्याला पूर्ण पृथ्वीवर आढळताना दिसतात कारण हे ग्लोबली आपल्याला दिसून येत असतात ठीक आहे बर आता याच्यामध्ये एक पॉईंट तुम्हाला सांगायचा जो आहे जसं आता तुम्ही बघितलं की जगभरामध्ये तुम्हाला याचं वितरण जर बघायचं असेल जो मी लोकेशनवाला पॉईंट सांगितला तर लोकेशनवाला पॉईंट हा एकदा व्यवस्थित समजून घ्या मग पॉइंट मध्ये जसं आपण बघतोय की जसं आता इथे बघा की मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्हाला उत्तर अमेरिकेच्या पश्चिम बाजूकडे जर बघितलं तर साधारण मे ते नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला हरिकेन्स बघायला मिळत असतात हरिकेन्स सोबत इथे तुम्हाला जून ते नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला या अटलांटिक ओशिनमध्ये तुम्हाला ओस इथे हरिकेन्स निर्माण होताना दिसत असतात इथे तुम्हाला एप्रिल ते डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला ट्रॉपिकल सायक्लोन्स इथे बघायला मिळत असतात उष्ण कटिबंधीय आवर्त तुम्हाला तयार होताना दिसत असतात त्याच नंतर तुम्हाला इथे टायफून जसं मी बोललो की पश्चिम पॅसिफिक ही जी बाजू आहे ही पश्चिम पॅसिफिक म्हटली जाईल मग ज्यामध्ये तुम्हाला मोस्टली इथे एप्रिल ते जानेवारीच्या दरम्यानमध्ये तुम्हाला टायफूनस निर्माण होताना दिसत असतात दक्षिण बाजूकडे जरी बघितलं तर तुम्हाला ट्रॅप ट्रॉपिकल सायक्लोन उष्ण कटिबंधी आवर्त इथे दिसतील ऑक्टोबर ते मेच्या दरम्यान मध्ये इंडियन मध्ये सुद्धा तुम्हाला ट्रॉपिकल सायक्लोन्सच बघायला मिळतात जे मी तुम्हाला लोकेशन पण नमूद करून दिलेले सगळे सो हे सायक्लोन्स तुम्हाला जास्त करून बघायला मिळतात हे इथे समजून घ्या समजत आहे मोस्टली कॉलम करून लिहित नका जाऊ त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे जसं मी सांगितलं तू कारण कॉलम करून लिहायला तुम्हाला तेवढी जागाच मिळत नाही तिथे एक्झामच्या जो एक स्पेसिफिक फॉर्मॅट आहे आन्सर रायटिंगसाठीचा सो कॉलम करून लिहिण्यासाठी तेवढी जागा नसते त्यामुळे काय की तुम्हाला ते मी जसं बोललो पॉईंट टू पॉइंट मेन्शन करा समजते स्थान जसं स्थान निहाय बोललो तर मग आवर्तचा एक पॉईंट प्रत्यावर्तचा एक पॉईंट कळलं सर्वांना मी काय सांगतोय सो त्या पॅटर्नमध्ये तुम्ही त्याला मेन्शन करत चला त्या पॅटर्नमध्ये तुम्ही आन्सर लिहित चला बरं आता तुम्हाला एक दाखवतो की नेमका थंडर स्टॉर्म काय असतो थंडर स्टॉर्म हा जो दिसतोय तुम्हाला हा एक थंडरस्ट्रॉमचा स्ट्रक्चर आहे थंडरस्ट्रॉम म्हणजे काय की ज्याला आपण गडगडाटी वादळ म्हणत असतो किंवा झंझावात हा त्याच्यासाठी मराठी शब्द आहे थंडरस्टॉमचा एक अर्थ आपल्याला इथे बघायचा आहे की ज्याला गडगडाटी झंझावात म्हटलं जात थंडर थंडरस्टॉम गडगडाटी झंझावात किंवा एक प्रकारचं हे वादळच आहे असं आपण समजून घ्या कारण तो वादळांचाच एक भाग आहे हे वादळच आहे आता या थंडर स्टॉर्म मध्ये बघितलं तर हा तुमचा जो क्लाउड टाईप तुम्हाला दिसतोय हा कोणत्या प्रकारचा क्लाऊड टाईप दिसतोय बरं तुम्हाला साधारण तुम्हाला असं दिसतंय का की क्युम्युलस टाईपचा हा ढग आहे लक्षात घ्या रे क्युम्युलस टाईपचा हा एक प्रकारचा ढग आहे हा तसंही लिहिता येतं आशिष हे बघा तुम्हाला आन्सरवाल्यांसाठी जे काही कन्फ्युजन आहे ना आन्सरचा तुम्हाला एक मी प्रो फॉर्म देऊन देतो बरं प्रो फॉर्मामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आता समजा तुम्हाला आन्सर लिहित असताना एक इंट्रो द्यायचा आहे बरं इंट्रोमध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे ऑलरेडी आता जसं सा तुम्हाला सांगितलं की इथे तुम्हाला आवर्त म्हणजे काय आणि प्रत्यावर्त म्हणजे काय याबद्दल तुम्हाला इथे माहिती लिहायची आहे ठीक आहे मेन बॉडीचा जो दुसरा पार्ट आहे त्या बॉडीमध्ये तुम्हाला ऍज पर आणि आन्सर लिहिताना क्वेश्चन सिक्वेन्सनुसार लिहायचं म्हणजे त्या पद्धतीने तुमचं रिप्रेझेंटेशन आहे हे तिथे कळतं आता बॉडीमध्ये ज्यावेळेस तुम्ही लिहिणार तर बॉडीमध्ये तुमचं आवर्त आणि प्रत्यावर्त पॉइंटचा जो फरक तुम्हाला द्यायचा आहे आता तुम्ही म्हणणार सर हे कॉलम वाईज लिहिलं तर ऑलरेडी तिथे जो तुमचा एक पेजचा जो पॅटर्न असतो ना त्या पेजच्या पॅटर्नमध्ये जर तुम्ही बघणार तर तुम्हाला जागा खूप कमी असते इथे लिहायला त्याच्यामुळे तुम्ही याचं जर पार्टेशन करणार सो इट्स नॉट अ राईट थिंग की तुम्ही तिथे ते मेन्शन करू शकणार समजतंय सो बेटर ऑप्शन काय असतो की अशा वेळेस आन्सर लिहित असताना मग तुम्हाला एक व्यवस्थित पॅटर्न फॉल फॉलो करायचा फरक स्पष्ट करताना काय की जसं मी बोललो की एक पहिला तुमचा मेन पॉइंट की ज्या आधारावर तुम्ही फरक दर्शवणार आहेत आता जसं मी मेन पॉईंट जर मी बोललो तर so फॉर एक्झाम्पल आपण याच्यातला कोणताही एक पॉईंट इथे समजून घेऊया वाटल्या असतं की जसं हां त्याची दिशा किंवा वायुदाब हा एक पॉइंट घेतला चला मी मेन पॉइंट काय आला की जसं वायुदाब ठीक आहे मग आता मी असे पाच सात पॉइंट एक्सप्लेन करायचे आहेत मला मग वायुदाब मग वायुदाब मध्ये दुसरा इथे आपण एक पहिला पॉईंट आवर्त आवर्तचा काय फरक आहे आणि प्रत्यावर्तचा काय फरक आहे समजलं बर परत दुसरा पॉइंट दुसरा पॉइंट मी जसं बोललो की समजा त्याचा परिणाम मी उदाहरण म्हणून सांगतोय ना तुम्हाला दुसरं मी समजा बोललो की त्याचा परिणाम काय आहे मग परिणाम मध्ये पण तुम्हाला परत तोच पॉईंट जसं मी आवर्त आणि प्रत्यावर लिहितोय मध्ये काय फरक पडतोय आणि प्रत्यावर्त मध्ये काय फरक पडतोय बरं तुम्ही म्हणणार सर मग असं का उत्तर लिहायला पाहिजेल बरं आम्ही आणि मग तुमचं फायनल कन्क्ल्युजन तुम्हाला लिहायचंय बट हे आन्सर लिहून झालं मग ले ले, कि मग तुमची आकृती पण सांगितलेली आहे तुम्हाला मग तिथे आकृती काढायची आणि आकृती काढल्यानंतर फायनल कन्क्लुजन लिहायचं ठीक आहे मध्ये हेच लिहायचंय किंवा या प्रकारे आपण म्हणजे या सगळ्या गोष्टी आवर्त आणि प्रत्यावर्त वाऱ्यांमधला मूलभूत फरक जो आहे हा मुख्य घटकांच्या आधारे समजून घेतलेला आहे तो या प्रकारे तुमचं कन्क्लुजन येईल ठीक आहे हाँ, सो जसे मी तुम्हाला तुम्ही मॅप कस काय लिहू शकणार तेजस्वी मला सांगा बरं तिथे तुम्हाला एक्सप्लेन करायला लावलेलं तुम्हाला मॅप म्हणजे तो तुमचा कीवर्ड झाला फक्त कीवर्ड बेसिसवर एक्सप्लेन नाही करू शकत त्याला कर समजलं सो ह्या अशा काही पॅटर्नने तुम्हाला लिहावं लागेल कारण जसं तिथे प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की विविध घटकांच्या आधारे भेद स्पष्ट करायचा आहे मग तुमचे हे विविध घटक मेन्शन झाले पाहिजे सो ते मेन्शन कसे होतील की जे तुम्ही प्रॉम्प्ट करून दाखवताय जसं वायुदाब हा एक घटक आहे परिणाम हा एक घटक आहे समजते मी काय बोलतोय तुम्हाला हा सो हे समजणं गरजेचं आहे तुम्हाला की प्रश्न काय विचारला जातो आणि कसा विचारला जातो मग त्यावर आपण हे सगळं बघत असतो हा आता जसं मी तुम्हाला बोललो की हा एक थंडर स्टॉर्म आहे क्युमुलस ढगांच्या वेळेला किंवा किमुल निंबस आता तुम्ही म्हणणार सर क्युमुलस टाईपमध्ये मध्ये निंबस येतो हा की जो एक असा उंच लांबट स्वरूपाचा ढग तुम्हाला दिसत असतो ज्यावेळेस थंडर स्टॉर्म म्हणजे या अशा थंडर स्टॉर्मच्या वेळेला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मोस्टली विजांचा कडकडाट इथे होताना दिसतोय ढगांचा गडगडाट होत असतो आणि ह्या अशा थंडर स्टॉर्मच्या वेळेला तुम्हाला एकदम वादळी स्वरूपाचं पर्जन्य वितरण इथे होताना दिसत असतं समजतंय एकदम वादळी स्वरूपाचं पर्जन्य तुम्हाला इथे होताना दिसत असतंय सो अशी ही रचना आहे यामध्ये नेमकं काय होतं की हे कशच तयार होतय की जो वॉर्म एअर फ्लो आहे जो उष्ण हवेचा भाग आहे हा तुम्हाला असा अपवर्ड डिरेक्शनला जातोय म्हणजे उष्ण हवेचा ऊर्ध्वगामी प्रवाह आणि थंड हवेचा इथे एक अधोगामी प्रवाह असा दिसतो आणि त्यामुळे इथे तुम्हाला डगांचा कडकडाट जास्त होताना दिसत असतो अशा वेळेला तुम्हाला हे दिसत असतं समजताय का सो so, हा एक पॉइंट तुम्ही इथे लक्षात ठेवा की हे एक प्रकारचं वादळांचं स्वरूप आहे मात्र हे वादळांचं स्वरूप जेव्हा मी बघतोय तर ह्या वादळाच्या स्वरूपामध्ये मला अजून एक पॅटर्न दिसून येतो की ज्यावेळेस मला खाली इथे एक चक्रवात इथे तयार होताना दिसत असतं एक चक्रवात दिसतंय का तुम्हाला बघा बरं ज्या तुम्हाला असा थंडरस्टॉर्म तयार होताना दिसतोय तर हा थंडरस्टॉर्म तयार झाला त्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला एक चक्रवात तयार झालेला बघायला मिळाला का बघावर जरा खाली दिसतोय का चक्रवात हा मग हा जो चक्रवात आहे याला टॉर्नेडोज म्हणत असतात टॉर्नेडोज याला टोर्नेडोज म्हणतात याला चक्रवात असं म्हणत असत लक्ष आलं याला चक्रवात म्हटलं जात असतं आणि यालाच अजून एक प्युअर मराठी शब्द जर बघितलं तर त्याला वाती वादळ म्हटलं जात घूर्ण वाती वादळ वाती वादळ की जे खालच्या बाजूला बघा हा जो एक स्पेस दिसतोय तुम्हाला हा स्पेस बघा जो लँड एरिया जवळ लागून आहे क्युमोलोनिंबज ढगांच्या खाली जमिनीला लागून एक अशा प्रकारचा टॉर्नेडो तयार होत असतो आणि ह्या टॉर्नेडो मध्ये जर आपण बघितलं तर खूप साऱ्या मलबा वगैरे डेब्रिस तिथे आपल्याला डेब्रिसचा हा फाउंटेन असतो असं तुम्ही म्हटलं तरी चालेल कारण धूळ धुलीकन वगैरे कचरा खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात या टॉर्नेडोमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये धूळ जी आहे ही या टॉर्नेडोमध्ये अं त्यामध्ये बघायला मिळत असते तुम्हाला हे लक्षात घ्या आणि ही एक प्रकारची पोकळी असते आलं का ही एक प्रकारची पोकळी असते हे आपण इथे लक्षात ठेवायचं आणि या पोकळीमध्ये ही जी एक भिंत तुम्हाला दिसते या भिंतीला म्हटलं जात असत एक वॉल क्लाउड किंवा ज्याला क्लाउड वॉल म्हणून पण आपण बघत असतो समजतं ही रचना एव्हरी वन सो हा एक पॉइंट आपण बघायचा आणि विशेष म्हणजे ह्या अशा घूर्णाकृती किंवा घुर्णवाती वादळाचा ज्यावेळेस तुम्ही या खालचा बेस पॉइंट बघताय तर बेस पॉइंट हा कमी रुंद असतो बट मात्र त्याचा वरचा जो हायेस्ट पॉईंट बघतात तो तुमचा जास्त रुंद होत असतो हे इथे समजून घ्यायचं जास्त रुंद होत असत कळत आहे का हा एक नरसाळं जसं असतं ना नरसाळं फनल जसं दिसतं तुम्हाला तर फनलचा शेप इथे तयार होत असतो नरसाळ्याचं स्वरूप तुम्हाला इथे तयार चक्रीवादळ जे आपण मोस्टली बघत असतो मोस्ट रिजनमध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्ये तुम्हाला हे जास्त करून बघायला मिळत असतात त्यावेळेस तुम्हाला ही रचना जी आहे ही जास्त करून बघायला मिळत असते समजत आहे का हा सो हे त्याचे काही वेगवेगळे वेग प्रकारचे टाईप्स आपण बघत असतो की थंडर स्टॉर्म काय आहे किंवा टॉर्नेडोज काय आहेत सो हे आपल्याला तिथे समजून येत आहे की याचा प्रकार नेमकं कसा आहे क्लिअर आहे सगळ्यांना बरं आता मला सांगा की ज्या गोष्टी मी तुम्हाला या सेशनमध्ये पूर्ण शिकवल्या त्या सर्व कंटेंट तुम्हाला व्यवस्थित समजला का एव्हरी वन काल आणि आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या त्या तुम्हाला व्यवस्थितपणे समजलेल्या आहेत का हे मला जरा व्यवस्थित सांगा एव्हरी वन सगळ्यांकडून रिप्लाय येऊ द्या म्हणजे मला कळेल की सगळ्यांना समजलेलं आहे कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये कारण कन्सेप्ट समजणं हे एक प्रायोरिटी आहे माझी की तुम्हाला सगळ्या सं कन्सेप्ट ज्या आहेत संकल्पना ज्या आहेत या व्यवस्थित समजल्या पाहिजेत कारण जितक्या तुमच्या कन्सेप्ट चांगल्यापैकी क्लिअर होत जातील तेवढा तुमचा अभ्यास चांगला होईल तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला वाढताना दिसेल आणि तुम्ही त्यावर आधारित प्रश्न हे व्यवस्थित सॉल्व्ह करू शकणार तुम्ही त्यावर आधारित उत्तर व्यवस्थित देऊ शकणार समजतंय सर्वांना आणि एक लक्षात ठेवा की ज्या पद्धतीने आपण हे घटक अभ्यासतोय याचा दोन माइंडसेटने विचार करायचा असतो नेहमी की एक प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्ह आणि जसं एक मेन्स पर्स्पेक्टिव्ह प्रिलिम्सला जसं मी सांगितलं की तुम्हाला आवर्तांच्या वैशिष्ट्यांसंदर्भात किंवा त्याचं जे स्वरूप समजून सांगितलं त्यावर आधारित तुमचे विधानात्मक प्रश्न योग्य अयोग्य प्रश्न विसंगत प्रश्न बरोबर काही फॅक्च्युअल विधानं येऊ शकतात किंवा विसंगत विधान येऊ शकते की समजा आवर्ताचे चार विधानं आहेत त्याच्यात एक प्रत्यावर्तचं विधान देऊन टाकलं मग तुम्हाला सांगतील की विसंगत विधान ओळखा मग ते आपल्याला जमलं पाहिजे हे इथे महत्वाचं आहे कळतंय सर्वांना आणि टाईप्स ऑफ सायक्लोन्सचा पॉईंट म्हणजे ज्याच्यामध्ये सायक्लोन म्हणजेच तुमचं आवर्त प्रत्यावर्त हे त्याचे मुख्य दोन प्रकार येत असतात आणि या दोन्ही प्रकारांमध्ये तुम्हाला त्याचं दिशा त्याचं स्वरूप त्या रिलेटेड मी खूप जास्त डिटेलमध्ये तुम्हाला पॉईंट इथे सांगितलेले आहेत आणि प्रॉपरली तुम्ही त्याचे भेद स्पष्ट करू शकतात हे लक्षात घ्या प्रॉपरली तुम्ही त्याचे भेद स्पष्ट करू शकतात त्यातला फरक तुम्ही मेन्शन करू शकतात हे आपण लक्षात घ्यायचं तुमचं थंडरस्टॉर्म आणि सायक जे मी तुम्हाला हे बोललो काय म्हणतात टॉर्नॅडोज हे तुमच्या आवर्तांचेच प्रकार आहेत हे लक्षात आलं का हे तुमच्या आवर्तांचेच प्रकार म्हटले जातात कारण चक्राकारच फिरतायत ते समजतंय ही ती पर्टिक्युलर रचना आपण लक्षात ठेवायची आहे बट मोस्टली हे वादळ वगैरे जे मी सांगितले ना तुम्हाला टॉर्नेडो वगैरे हे तुम्हाला लोकल त्या त्या स्वरूपामध्ये तयार होत असतात लोकल प्लेसला तयार होत असतात जसं आता मी तुम्हाला इथे दाखवलं बघा या ठिकाणी हरिकेन्स तयार होत असतात टायफून्स तयार होत असतात तुमचं सायक्लोन तयार होत असतात हे त्यांचं नाव आहेत लोकल तयार होत असतात त्या भागांमध्ये त्यामुळे त्याचं तशी नावांची एक रचना आपल्याला तिथे बघायला मिळत असते समजलं सर्वांना येस सो आय होप सो तुम्हाला आजचा आपला हा पूर्ण सेशन एकदम व्यवस्थितपणे समजलेला असेल ज्यामध्ये मी पूर्ण संकल्पना सखोल सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि जे की तुम्हाला समजलेलं असावं आय होप सो so, तुमचा फाईव्ह स्टारवाला फीडबॅक मिळेल आजच्या या सेशनला नक्कीच सगळ्यांच्या संकल्पना व्यवस्थित क्लिअर झाल्यात का कन्सेप्ट व्यवस्थित समजल्या कंटेंट व्यवस्थित समजला सो so, यामध्ये घटकांच्या आधारे विविध घटकांच्या आधारे सखोल आढावा घेतला सखोल आढावा घेतला हे लक्षात घ्या समजतय हा आता जो काय म्हणतात तुमचा स्टॉर्म टॉर्नेडो हे जे पॉईंट आहे हे, हे अति जास्त डिटेल केव्हा अभ्यासावे लागतील ऑप्शनल साठी ऑप्शनल मध्ये तुम्हाला ते जास्त डिटेल अभ्यासावे लागतील इथे त्याची जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज पडत नाही तुम्हाला प्रिलिम पॉइंट ऑफ व्यू ने आणि मेन सॅट जीएस पॉईंट ऑफ व्यू ने बट मात्र ऑप्शनल मध्ये गेले की मग तुम्हाला हे पॉईंट तिथे जास्त अजून डिटेलमध्ये अभ्यासावे लागतील समजलं का सर्वांना एव्हरी वन येस एअर मासेस फ्रंट्स अँड फ्रंटल झोन स्ट्रक्चर सायक्लोन अँटी सायक्लोन ऑल क्लिअर झालं दॅट्स अ ग्रेट थिंग हा तुम्हाला कालपासून शिकव म्हणून मी तुम्हाला बोललो की काल आणि आज असा दोन पॅटर्नमध्ये आपण हा पॉईंट बघतोय आणि एक लक्षात ठेवा जेवढं मी तुम्हाला आज सायक्लोन अँटी सायक्लोन डिटेलमध्ये शिकवलं नाही एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कुठेच कधीही अभ्यासायला मिळणार नाही हे मी आजच तुम्हाला इथे चॅलेंज ती पण गोष्ट एक चॅलेंज म्हणून सांगतो की एवढे डिटेल तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही किंवा कुठेच अभ्यासायला मिळणार नाही हे तुम्ही समजून घ्या कारण जेन्युनली विश्वास ठेवा तुमच्यापर्यंत जो कंटेंट येतो आहे तो इन डिटेल आणि टू द पॉईंट एक्झाम पर्स्पेक्टिव्हने तुम्ही परफेक्ट आन्सर लिहू शकणार आणि तुमचं उत्तर हे सगळ्यात बेस्ट असेल या पॅटर्नने शिकवतोय त्यामुळे या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्या नक्कीच व्यवस्थित अभ्यास करा ज्या गोष्टी ज्या संकल्पना कॉम्प्लिकेटेड वाटत असतील समजत नसतील थोडं अवघड जात असतील त्यावर थोडासा टाईम द्या समजून घ्या त्या गोष्टी आणि प्रॅक्टिस करा हंड्रेड अँड वन पर्सेंट मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुम्ही चांगलं उत्तर लिहू शकता फक्त प्रॅक्टिस इज द की हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्यावर काम करा कळत आहे सर्वांना ओके सो so, थांबूया मग आपण आपल्या आजच्या या सेशनमध्ये उद्या आपण नवीन टॉपिकसह नवीन माहितीसह आपण नवीन टॉपिक इथे समजून घेणार ठीक सकाळी साडेआठ वाजता सो so, ऑल ऑफ यू so गाय थँक्यू सो मच भेटूया या नेक्स्ट सेशनमध्ये आणि होप सो कोणी नाराज नसेल ज्या पद्धतीने so, uh, yes, मी तुम्हाला पूर्ण कंटेंट इथे देतोय डिटेलमध्ये सो सगळेजण व्यवस्थित सॅटिस्फाय आहेत राईट येस आता मी तेच सांगतो कारण मी हा टॉपिक सेपरेट का नाही घेतला की मी पहिल्यांदा आवर्त सांगितले आणि मग प्रत्यावर्त सांगितले असते तर तुम्हाला त्याचा दोघांचा कंपॅरेटिव्ह पॉईंट कळला नसता की दोघांमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत काय डिफरन्सेस आहेत सो म्हणून मी त्याला त्या त्या पद्धतीने तुम्हाला योग्य वेळी ज्या पद्धतीची गरज आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला ते सांगणार सो so, बेफिकर रहा, आणि मस्त अभ्यास करा सो ऑल ऑफ ऑफिक थँक्यू सो मच भेटूया या नेक्स्ट सेशनमध्ये उद्या सकाळी साडेआठ वाजता जय हिंद